गुड आफ्टरनून ऑल, आई डॉक्टर श्रीराम जोशी, सेक्रेटरी जीपीएफ पुणे, वेलकम्स यू ऑल फॉर टुडेज लेक्चर गिवन बाय वेल नोन स्पाइन सर्जन डॉक्टर केतन देशपांडे ऑफ साईश्री हॉस्पिटल. ही इज गिविंग लेक्चर ऑन बैकएक, रोल ऑफ स्पाइनल एंडोस्कोपिक सर्जरी. नाउ आई रिक्वेस्ट जीपीएफ प्रेसिडेंट डॉक्टर रूपा अग्रवाल टू से फ्यू वर्ड्स. थैंक यू सर. गुड इवनिंग फ्रेंड्स. आज सकाळच्या पेपरला आलेला न्यूज सगळ्यांनी बघितलं असेल की लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम हॅज इन्क्रीज्ड मेनी केसेस ऑफ स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम्स, बॅकेक प्रॉब्लेम्स. आणि त्याचबरोबरीने टुडे आय गेस इट्स अ वर्ल्ड स्पाइन डे, सो ऑन दॅट ओकेजन हे बाय चान्स जुळवून आलेलं असं एक निमित्त झालेलं आहे की जीपीए कडून आपल्याला हा आजचा डॉक्टर केतन देशपांडे सरांबरोबरचा आजचा लेक्चर, ज्याच्यामध्ये बॅकेक जी अगदी म्हणजे नुसती लेडीजची नाही, जरी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जास्त करून लेडीज दाखवले जात असतील टीव्हीच्या, पण तरीही नॉट जस्ट लेडीज, इवन मेल पेशंट, वी गेट लॉट मेनी पेशंट ऑफ बॅकेक अँड we keep wondering that what can be the cause. Simple analgesics don't work, so what next should be done? Simple x-ray aplyala maiti asta ki apan x-ray kadto, pan tyacha kharach kay upyog ahe ka nahi he jo paryant we don't know the result ki tyacha outcome la kay karayche, so no investigation is of any use. So keeping all these juggling things that we keep on doing in our opd, let us see in today's lecture what take home message we get, which will help us solve these puzzles in a better way. I request Joshi sir to introduce our convener for today's session. Thank you ma'am for a nice talk. Now I introduce today's convener, Dr. Sandeep Nikam. Sandeep Nikam had done his BMS from Chaitanya Ayurvedic Mahavidyalaya, Sakegaon, Bhusawal, North Maharashtra University. Practicing as a family physician in Wadgaon Sheri from last 20 years. All government vaccination is doing from last 15 years. Past secretary of BCKDA, now managing committee member of General Practitioner Association. Now I request Dr. Sandeep Nikam to take charge for the further proceeding. Thank you. Thank you, Joshi sir. माझा आवाज येतोय? येतोय. हा नमस्कार, गुड आफ्टरनून ऑल. मी जे आपले आजचे वक्ते आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर केतन देशपांडे सर, कन्सल्ट स्पाइन सर्जन ऍट साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी पुणे औंध. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये MBBS केलेले MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद आणि नंतर 2010 मध्ये सचिन कांबळे इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक ट्रॉमॅटॉलॉजी अँड स्पाइन सर्जरी डी ऑर्थो केले सरांनी. नंतर सरांचं फेलोशिप, फेलो इन स्पाइन सर्जरी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे, देन फेलो इन एंडोस्कोपिक अँड मिनिमली इन्व्हेन्सिव्ह स्पाइन सर्जरी साऊथ कोरिया, फेलो इन युनिलॅटरल बायोपोर्टल एंडोस्कोपी साऊथ कोरिया, क्लिनिकल कन्सल्टेशन फुल एंडोस्कोपिक ऑपरेशन्स ऑफ द स्पाइन जर्मनी. त्यानंतर सरांचं वर्क एक्सपिरियन्स आहे देशपांडे ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर रेसिडेंट डॉक्टर्स म्हणून सरांनी काम केलेले आहे, त्यानंतर ऑर्थोपेडिक रजिस्टर म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे, फेलो इन स्पाइन सर्जरी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणेमध्ये, नंतर एंडोस्कोपिक स्पाइन फेलो साऊथ कोरियामध्ये, नंतर बाय पोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन फॉलो साऊथ कोरियामध्ये, नंतर क्लिनिकल कन्सल्टेशन इन फुल एंडोस्कोपिक ऑपरेशन्स ऑफ द स्पाइन जर्मनी, या ठिकाणी सरांनी सरांचा एक्सपिरियन्स आहे. नंतर सर जे आहेत लाईफ मेंबर ऑफ असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन ऑफ इंडिया आणि मिनिमली इन्व्हेन्सिव्ह स्पाइन सर्जरी सोसायटी इंडिया, याचे सर लाईफ मेंबर सुद्धा आहेत.
त्यानंतर सरांचा बराच डाटा आहे, वेळेचा अभाव असल्यामुळे मला सांगता येणार नाही, परंतु सरांनी बऱ्याच ठिकाणी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. मी डॉक्टर श्रीराम जोशी यांना विनंती करतो की त्यांच्याकडे मी हँड ओव्हर करतो. No, I hand over charge to Dr. Ketan Deshpande for his lecture. Over to sir. Thank you, sir. सर्वप्रथम जीपीएचे रूपा मॅडम, जोशी सर, संदीप निकम सर सगळ्यांचे खूप खूप आभार की आजच्या स्पाइन डेच्या दिवशी आपण मला आपल्या सर्वांसमोर हे प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस सर, येस. ओके, जसं मॅडमने सांगितलंच की लॉकडाऊन पासून आपण एक वेगळ्या प्रकारचे आता बॅकपेन अनुभवायला लागलो. बॅकपेन आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, म्हणजे पहिल्यापासूनही आपण रस्त्यावरच्या 10 लोकांना जर विचारलं की तुम्हाला बॅकपेन होतोय का, त्यातल्या 7 ते 8 जण म्हणतीलच की आयुष्यात कधी ना कधी त्यांना बॅकपेन हा होऊन गेलेलाच असतो. आणि मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये तो फक्त मस्क्युलर किंवा स्प्रेन किंवा एखादं कॅच, मसल कॅच पुरता लिमिटेड असतो. खूप रेअर केसेसमध्ये असं होतं की त्याचं जे मूळ कॉज आहे हे स्लिप डिस्क, सायटिका, लंबर कॅनल स्टेनोसिस, स्पॉन्डिलायसिस हे सगळे जे काही शब्द आपण रुटीनली वापरत राहतो त्याच्याशी रिलेटेड असतं. पण एक्झॅक्टली आपल्या ओपीडीमध्ये पेशंट आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की तो या नॉर्मल कॅटेगरीमध्ये आहे का, त्याला आपल्याला पुढे काही इन्व्हेस्टिगेट करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जाऊन त्याला काही ट्रीटमेंट लागणार आहे, सर्जरी लागणार आहे, फिजिओथेरपी लागणार आहे, या सगळ्या दृष्टीने हा लेक्चरचा एक पार्ट झाला. आणि दुसऱ्या पार्टमध्ये एंडोस्कोपीनी स्पाईन सर्जरीबद्दलची भीती कशी घालवता येईल हा लेक्चरचा दुसरा पार्ट झाला. मी स्क्रीन शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मला आता क्वेश्चन आन्सर्स दिसत नाही आहेत, तर आपले क्वेश्चन आन्सर्स प्लीज लिहून ठेवा आणि आपण लेक्चर झाल्याच्या नंतर शेवटी क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करूयात. अनेक वर्षापासून ओपीडीमध्ये प्रॅक्टिस करत असताना ही एक कॉमन रिॲक्शन आपल्या सगळ्यांनीच अनुभवलेली असेल की स्पाईन सर्जरी हे नाव काढलं की केवळ पेशंटच नाही तर त्याचे नातेवाईक, त्याच्या आजूबाजूचे, त्याचे मित्र परिचित जे कोणी आलेले असतात त्या सगळ्यांची अशी रिॲक्शन असते चेहऱ्यावरती. आणि मग त्यांच्यातला एक जण म्हणतो की स्पाईन सर्जरीमध्ये सक्सेस तर कधी होतच नसतो, पेशंट हा कायम बेडवरती झोपलेला असतो आणि लघवी संडासचा कंट्रोल तर जातोच जातो, त्याच्यामुळे स्पाईन सर्जरी ही कधी करू नये. शहाणा असेल तर जसं कोर्टाची पायरी चढायची नसते तसं स्पाईन सर्जरी सुद्धा करायची नसते असं सांगणारे लोक आपल्याला खूप भेटतात बाहेर. आणि एका दृष्टीला अशा प्रकारचा पेशंटचा फ्लो बघायला मिळतो आणि दुसरीकडे आमच्यासारखे लोक आहेत जे असे व्हिडिओज दाखवतात की बघा ते प्री ऑपरेटिव्ह पेशंटला किती त्रास होतोय आधी चालताना, डाव्या साईडला जो आहे तो प्री ऑपरेटिव्ह आहे, उजव्या साईडला आहे तो पोस्ट ऑपरेटिव्ह आहे, तिला बेडवरून उठायला किती त्रास होतोय, तिच्या चेहऱ्यावरती दिसतंय की तिला किती हे होतं. आणि हे सगळं आम्ही दुर्बिणीने करतोय, हे आम्ही अभिमानाने सांगतो. आणि एका ज्या दिवशी सर्जरी केली त्याच दिवशी पेशंटला चालवलंय हा जो विरोधाभास आहे, म्हणजे आता 15 वर्ष झाले ओपीडीमध्ये बसून तेच प्रश्न की स्पाईन सर्जरी सक्सेसफुल होत नाही आणि रिझल्ट तर अशा प्रकारचा दिसतोय, तर हा जो विरोधाभास आहे ह्याचं मेन कारण काय ते आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की कुठे चुकतंय, की पेशंटच्या अपेक्षा, पेशंटचे भीती ही अजून आपण का बरं दूर करू शकलेलो नाही. तर ह्याचं मेन कारण हे आहे की आपण एक्झॅक्टली एंडोस्कोपी म्हणजे काय किंवा लेझर सर्जरी म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण कधी जाणूनच नाही घेतलं, त्याच्यामुळे पेशंटला काय बेनिफिट देऊ शकतो इथपर्यंत आपण अजून पोहोचलेलोच नाही. त्याकरता आपला हा जो संवाद आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. तर आपण एक थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की इव्होल्युशन ऑफ स्पाईन सर्जरी म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, स्पाईन सर्जरी कशी इन्वॉल्व्ह झाली. आय एम शुअर की आपल्या सगळ्यांनी लॅमिनेक्टॉमी हा शब्द आपण प्रत्येकाने ऐकलेला आहे की मणक्यावरती मज्जारज्जूवरती दाब आलाय, लॅमिनेक्टॉमी करावी लागेल, डिकॉम्प्रेशन करावं लागेल. तर हे लॅमिनेक्टॉमी म्हणजे काय, तर पाठीवरती एक चिरा द्यायचा आणि स्किन, सबक्युटेनियस टिश्यू, फॅट, मसल्स हे सगळं कट करत करत लॅमिनापर्यंत पोहोचायचं, तो लॅमिना काढून टाकायचा आणि स्पायनल कॉर्डला ओपन करायचा. आणि स्पायनल कॉर्ड असा छान ओपन पल्सटाईल दिसला की सर्जरी छान झाली असं पूर्वीचा एक समज होता. पण ह्याच्यामध्ये स्किन पासून ते लॅमिनापर्यंत जो काही नॉर्मल टिश्यू आहे तो जो काही आपण कॉम्प्रोमाइज करत गेलो त्याच्यामुळे तिथून पुढे पेशंटच्या पाठीची जी कोर स्ट्रेंथ आहे ती कधीच रिगेन व्हायची नाही. हे जसं जसं आपल्याला लक्षात आलं तसे तसे स्पाईनमध्ये ॲडव्हान्सेस होत गेले आणि मग आपल्या लक्षात आलं की पूर्णपणे लॅमिना नाही काढला तरी चालतं, फक्त लॅमिनॉटॉमी करून आणि फ्लेवा पूर्ण काढून आपण मज्जारज्जूवरचा दाब काढू शकतो. मग त्याच्यामध्ये मायक्रोस्कोप किंवा ट्यूबला डिकॉम्प्रेशनचा रोल आपल्याला लक्षात आला की जिथे पूर्ण स्किन कट न करता एक चॅनल फक्त आपण तयार करतोय जो स्किन पासून ते लॅमिनापर्यंत आपल्याला एक ट्यूब देतोय
आणि त्या चॅनल मधून आपण पूर्णपणे सर्जरी करू शकतो. याच्यामध्ये काय होतंय की चिरफाड कमी होते, ब्लीडिंग कमी होत आहे, पण जितकं आपण इन्सिजनचा साईज छोटा केला तेवढंच उघड्या डोळ्याने आतलं बघण्याची कॅपॅसिटी सुद्धा कमी झाली. त्याच्यामुळे त्या छोट्या इन्सिजन मधून मला आतलं बघण्यासाठी कुठल्या तरी नवीन गोष्टीची मदत लागायला लागली. तिथे मायक्रोस्कोपचा रोल यायला लागला, म्हणजे पेशंटच्या पाठीवरचं स्किन इन्सिजन आपण छोटं केलं पण आतलं क्लिअर दिसण्यासाठी मॅग्निफिकेशनची गरज यायला लागली. पण हे मॅग्निफिकेशन कुठे आहे, तर हे मॅग्निफिकेशन बाहेरून आहे. आता त्या ऑपरेटिंग टेबलला तो मायक्रोस्कोप अटॅच करायचा जो की खूप मोठा आहे आणि जो पोर्टेबल अजिबात नाही आहे, जो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण घेऊन जाणं हे खूप कठीण काम आहे. अशा रीतीने जेव्हा प्रोग्रेस व्हायला लागली तेव्हा अजून एक मोठा प्रश्न आला की खरंच ही प्रोग्रेस म्हणावी का फक्त आपण इन्सिजनचा आकार छोटा करून ठेवलेला आहे. या चित्रांमध्ये आपण बघू शकता, पहिल्या लाईनमध्ये आपल्याला दिसतंय ती म्हणजे ओपन टेक्निक. ओपन टेक्निकमध्ये आपण लॅमिना फॅसेट सगळे बोन काढून टाकले आणि मग त्याच्यामध्ये स्क्रूज घालून त्याला स्टेबिलाईज केलं. दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकता त्याला आपण मिनी ओपन किंवा मिनी ओपन टेक्निक म्हणू, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण लॅमिना न काढता अर्ध इन्सिजन घेतलं, एकाच साईडचं लॅमिना काढला, मग इन्स्टॅबिलिटी होणार नाही, स्क्रू फिक्सेशनची गरज नाही. ते इन्सिजन जर पहिल्या सर्जरीमध्ये जर 10 सेंटीमीटरचं असेल तर ते साधारण 6 ते 7 सेंटीमीटरपर्यंत आपण छोटं केलं. त्याच्यानंतर जे आलं ते ट्युब्युलर रिट्रॅक्टर, ज्याच्यामध्ये इन्सिजन आपण अजून छोटं करून साधारण 3.5-4 सेंटीमीटरच्या इन्सिजनमधून हीच सर्जरी करायला लागलो, पण त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागली. अशा वेळेस हे जे 3 एंडोस्कोपीचे पायोनियर्स आहेत, प्रोफेसर इजिकाता, प्रोफेसर कॅम्बिन आणि प्रोफेसर श्रेबर, यांनी हा विचार केला की मणक्यामध्ये 2 नैसर्गिक ओपनिंग्स आहेत, एक म्हणजे इंटरलॅमिनल स्पेस, दुसरी म्हणजे ट्रान्सफोरामिनल. ट्रान्सफोरामिनल म्हणजे मणक्यामधून मज्जारज्जूमधून ज्या नसा बाहेर पडतात तिथं जी बोनी कमान आहे, जी फोरामेन आहे ज्याच्यामधून ती नस बाहेर पडते, तिथे बरीचशी जागा आहे. आणि या जर 2 जागा म्हणजे फोरामेन आणि इंटरलॅमिना स्पेस या दोन्हीचा जर आपण उपयोग करून घेऊ शकलो तर स्किन पासून ते लॅमिनापर्यंतचे सगळे नॉर्मल टिश्यूज आपण प्रिझर्व करू शकतो. आतमध्ये गेल्यानंतर काम तेच करायचंय, मज्जारज्जूवरचा दाब काढायचा आहे, मग भलेही तो फ्लेवममुळे असो, तो डिस्कमुळे असो, तो फॅसेट जॉईंटमुळे असो, कशामुळे पण असो, काम तेच करायचं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जर आपण एक असं माध्यम डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये नॉर्मल टिश्यू कमीत कमी आपण कट करतोय, नॉर्मल टिश्यू कट न करता आपण तिथपर्यंत पोहोचतोय, तर मग आपण खरं ऍडव्हान्स झालो असं म्हणू शकतो. म्हणून त्यांनी या 2 गोष्टींचा उपयोग केला, एक म्हणजे इंटरलॅमिनर अप्रोच आणि दुसरं म्हणजे ट्रान्सफोरामिनल अप्रोच. आता तुम्ही म्हणताल ह्याच्यात काय वेगळं आहे, पहिले पण एक ट्युब्युलर चॅनल होतं, याच्यात थोडंसं छोटं ट्युब्युलर चॅनल आहे. याच्यात मेजर फरक काय आहे, उजव्या साईडच्या वरच्या पिक्चरमध्ये आपण बघू शकता, याच्यात मेजर फरक काय आहे की हा जो ट्यूब आहे, हा जो स्कोप आहे, ह्याच्या टिपला कॅमेरा असतो, त्याच्या टिपला लाईट सोर्स असतो, त्याच्यामध्ये इरिगेशनची सोय असते आणि त्याला वर्किंग चॅनल असते. या 4 गोष्टी असतात स्कोपमध्ये. कॅमेरा त्याच्या टिपला असल्यामुळे स्कोप आतमध्ये गेला म्हणजे तुम्हाला खाली वाकून किंवा कुठल्या बघून सर्जरी करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली स्क्रीनवरती बघू शकता. मोठ्या TV वरती फुल HD व्ह्यूमध्ये 6 ते 7 पटीने मॅग्निफाईड व्ह्यू तुम्हाला मिळतो. इल्युमिनेशन तर आहेच आहे, प्लस कंटिन्युअस इरिगेशनमुळे आपण ही सर्जरी केल्यामुळे ते जे पाण्याचं फ्लो कंटिन्युअस आतमध्ये जातोय आणि बाहेर येत राहतोय, म्हणजे इट इज अन अंडर वॉटर सर्जरी. ह्याला आम्ही म्हणतो युनिपोर्टल एंडोस्कोपी. युनिपोर्टल म्हणजे काय, तर एक चॅनल आणि त्या चॅनल मधूनच सगळे इन्स्ट्रुमेंट्स, कॅमेरा, लाईट सोर्स, इरिगेशन आणि तुमचे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स हे त्या चॅनल मधूनच पास होतात आणि पूर्ण सर्जरी ही त्याच्यातूनच केली जाते. दुसरा फायदा काय होतो, दिस इज लाईक ॲज इफ युअर आय इज इन साईड द बॉडी. तो कॅमेरा आतमध्ये गेल्यामुळे तुम्ही कुठल्याही साईडला रोटेट करून बघू शकता आणि तुम्हाला एक कम्प्लीट 360 डिग्रीमध्ये तुम्हाला व्हिजन मिळते, ॲज इफ तुमचा डोळा बॉडीच्या आतमध्ये फिरतोय आणि तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर करून दाखवतोय असा तुम्हाला फील येतोय. एक मायक्रोस्कोप जो की बाहेर आहे आणि ज्याची फील्ड, ज्याची मुवमेंट्स रेस्ट्रिक्टेड आहे, तिथं तो प्रॉब्लेम येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे वॉटर मिडियम सर्जरी. मी जसं म्हटलं की कंटिन्युअस इरिगेशन खाली आपण ही सर्जरी करतोय, त्याच्यामुळे जे काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे काही हीट जनरेटिंग इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आम्ही वापरतो, ज्याच्यामध्ये लेझर झालं, रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉटरी झाली, इलेक्ट्रिकल कॉटरी झाली, ज्याच्यामुळे नॉर्मल टिश्यू कट करताना त्याच्या आजूबाजूच्या टिश्यूजला जो हीटमुळे लॅटरल स्प्रेड होतो आणि डॅमेज होतो, तो वॉटर मिडियम सर्जरीमध्ये कमी होतो. कुठल्याही प्रकारची ओपन सर्जरी, कुठल्याही प्रकारची मायक्रोस्कोपिक किंवा ट्युब्युलर सर्जरी ही एअर मिडियम सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये इरिगेशन फ्लो नसतो, त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समुळे नॉर्मल टिश्यूला होणारा डॅमेज हे खूप जास्त असतं कम्पेअर्ड टू वॉटर मिडियम सर्जरी. ह्याच्यामुळे फायदा काय होतं, पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतो आणि त्याची रिकव्हरी जी आहे ती फास्ट होते. मग ह्याला खऱ्या अर्थाने आपण मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी असं म्हणू शकतो,
आणि ही सर्जरी आयदर लोकल अनेस्थिशिया किंवा रिजनल अनेस्थिशिया याच्यामध्ये आपण कम्प्लीट करू शकतो. तर मग एंडोस्कोपी आपण कशासाठी बघतोय, तर रिड्यूस साईज ऑफ द इन्सिजन, रिड्यूस ट्रॉमा टू नॉर्मल सराउंडिंग स्ट्रक्चर्स, लेसर ब्लीडिंग, अर्ली रिकव्हरी आणि रिड्यूस चान्सेस ऑफ न्यूरोलॉजिकल डॅमेज. हा तर झाला की एंडोस्कोपी का गरजेची आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपल्या ओपीडीमध्ये आलेल्या कुठल्या पेशंटला आपण हे रेकमेंड करू शकतो, म्हणजे काय तर होम कुठल्या 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 पेशंट्स आहेत ज्यांना आपण ही सर्जरी रेकमेंड करू शकतो. तर आपल्याकडे कॉमनली जे डायग्नोसिस ओपीडीमध्ये बघायला मिळतात ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क झालं किंवा सायटिका झालं, एक टिपिकल पेशंट आपल्याकडे येतो की सर 2 दिवसापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, आता हे लॉकडाऊनमध्ये घरवाले घरचे वगैरे सगळे कामं करावे लागतात, वाकून हंडा उचलला आणि अचानकपणे पाठीमध्ये चमक आली, पहिले 2 दिवस आराम केला बरं वाटलं, हळूहळू ती चमक आता माझ्या पायापर्यंत उतरायला लागली. ह्याला आपण टिपिकल अॅन्युलर टियर किंवा स्लिप डिस्क आणि सायटिका म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतंय, डिस्कचा जो बाहेरचा आवरण आहे ते फाटतंय, जे आपल्याला पहिल्या फोटोमध्ये पण दिसतंय. डिस्कचं बाहेरचं जे अॅन्युलस नावाचं आवरण आहे ते फाटलंय, त्याच्या आतला जो सॉफ्ट पोर्शन आहे जो जेली सारखा आहे ज्याने शॉक अब्झॉर्बिंगचं काम करायचं आहे तो बाहेर आलाय आणि तो त्या नसेला झोंबतोय. आणि हे जे मटेरियल आहे हे तिखट असतं, म्हणजे त्याची क्वांटिटी पेक्षा त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे हे नसेला सहन नाही होत, म्हणजे जिभेवरती मिरची ठेवल्यासारखं ते नसेला झोंबतं. आणि पेशंट आपल्याकडे येतोय की सर कमरेपासून पायामध्ये पूर्ण कळ चालली आहे, मुंग्या यायला लागलेल्या आहेत, दुखायला लागलेला आहे. दुसरी मेजर कंप्लेंट्स आपल्याकडे पेशंट घेऊन येतात ते म्हणजे लंबर कॅनास्टेनोसिस. लंबर कॅनास्टेनोसिसचा अर्थ पूर्णपणे मज्जारज्जूवरती दाबलेला असतो. पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की फक्त एका साईडचा चकतीचा छोटासा तुकडा फाटलाय, नसेला चिमटा बसलाय, त्याच्यामुळे पाय दुखायला लागलाय. लंबर कॅनास्टेनोसिसमध्ये असं नसतं, जो सेंटरला ड्युरल सॅक लिहिलेला आहे तो कम्प्लिटली त्याचा जो सरकमफरन्स आहे तो असा कमी 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 होत जातो आणि त्याला चिमटा बसतो. ह्याच्यातले जे पेशंट असतात ते अक्यूट हिस्ट्री कधीच देत नाही. ते काय म्हणतात, 6 महिन्यापूर्वी मला 2 किलोमीटर चालता येत होतं, त्याच्यानंतर 1.5 किलोमीटर, 1/2 किलोमीटर, आता असं झालंय की इथून खालच्या दुकानापर्यंत जायचं म्हटलं तरी सुद्धा मध्ये बसावं लागतं नाही तर थांबावं लागतं. हे टिपिकल लंबर कॅनास्टेनोसिस आहे. त्याच्यानंतर फॅसेटोजेनिक बॅक पेन, इन्फेक्शन, मायलोपॅथी आणि कावडा इक्वायना, ज्याच्यामध्ये अगदी फूट ड्रॉप झालेला असतो, पायाची ताकद गेलेली असते, लघवी संडासचा कंट्रोल गेलेला असतो, या लेवलपर्यंतचे पेशंट्स आपल्याला बघायला मिळतात. तर ओपीडीत एखादा पेशंट आल्यानंतर जेव्हा तो आपल्याला सांगतोय की मला लेग पेन आहे, तर मग आपण काय काय बघणं अपेक्षित असतं. लेग पेन मध्ये दोन कुठल्याही डिसीज मध्ये 2 गोष्टी बघण्याच्या असतात, एक म्हणजे सायन्स आणि दुसरं म्हणजे सिम्पटम्स. सायन्स म्हणजे आपण ज्या ऑब्झर्व करतो आणि सिम्पटम्स म्हणजे जे पेशंट आपल्याला सांगतो. तर सिम्पटम पेशंट काय सांगणार आहे की माझा पाय दुखतोय, माझी कंबर दुखते, पायाला मला मुंगे येतात. सगळ्यात सोपी टेस्ट म्हणजे पेशंटला आडवं झोपवायचं आणि पेशंटला स्ट्रेट लेग रेझिंग चेक करायचं, म्हणजे त्याचा पाय गुडघ्यातून न वाकवता घोट्यापाशी किंवा पंजापाशी त्याच्या पायाला धरून त्याचा पाय सरळ वरती उचलायचा. कुठल्याही नॉर्मल व्यक्तीचा पाय हा साधारण 75 to 80 degree पर्यंत उचलला गेला पाहिजे विदाउट एनी पेन. थोडासा मांडीमध्ये स्ट्रेच असणं एक्सपेक्टेड आहे, पण जो पेन तो आपल्याकडे घेऊन आलेला आहे तो पेन जर 20 degree, 30 degree, 40 degree एक्सक्रुशिएटिंगली वाढतोय आणि तो आपल्याला रेजिस्ट करतोय की बस आता नका उचलो माझा पाय, तेव्हा आपण म्हणतो की नाही स्ट्रेट लेग रेझिंग पॉझिटिव्ह आहे. कशामुळे होतं, तर सायटिक नावाची नस जी कमरेमध्ये दबली चाललेली आहे त्याला आपण आणखीन स्ट्रेच करतोय आणि त्याच्यामुळे SLR ह्याला पॉझिटिव्ह असं म्हणतो आपण. दुसरी गोष्ट आपण काय चेक करायची, तर त्याच्या पायाचा अंगठा किंवा त्याचा ग्रेट टो हा आपल्याकडे एकदा आणि खाली एकदा असा पेशंटला दाबायला लावायचा आणि आपण अपोजिट साईडने त्याला रेझिस्ट करायचं, त्याला सांगायचं की पायाचा अंगठा तू स्वतःकडे ओढून धर आणि आपण त्याला चेक करायचं की त्याची पॉवर कशी आहे. प्रत्येक व्यक्तीची ही पॉवर वेगवेगळी असते, त्याच्यामुळे हे ऑलवेज नॉर्मल साईडला कम्पेअर करायचं. जर पेशंट म्हणतो राईट साईडला त्याला त्रास आहे तर पहिले लेफ्टचं चेक करायचं की त्याची पॉवर कशी आहे आणि मग राईट साईडला कम्पेअर करायचं. लेफ्ट पेक्षा जर राईट साईडला आपल्याला वाटलं की त्याचा अंगठा पाव उचलायची ताकद कमी आहे तर डेफिनेटली त्याच्या नर्वला जे प्रेशर आहे ते या एक्सटेंडपर्यंत प्रेशर आहे की त्याच्यामुळे त्याच्या नर्वचं फंक्शन हे कॉम्प्रोमाइज व्हायला लागलेलं आहे आणि दिस इज डेफिनेटली वन ऑफ द इंडिकेटर्स की त्याला आयदर MRI करणं किंवा पुढे काहीतरी तपासणी करणं गरजेचं आहे. सेम जसं आपण अंगठ्याचं बघितलं तसंच आपण घोट्याचं पण बघू शकतो. अँकलला वरती उचलायला लावायचं, अँकल खाली दाबायला लावायचं. या मुवमेंट्सला सुद्धा आपण अपोजिट साईडने रेझिस्टन्स द्यायचा आणि चेक करायचा. आणि अजून एक सोपा प्रश्न त्यांना विचारायचा की तुम्ही एका ठिकाणी किती वेळ विना सपोर्टचं बसू शकता. मागे रेस्ट करून बसणं हे वेगळं, पण विदाउट सपोर्ट जेव्हा आपण एखाद्या स्टूलवरती किंवा मांडी घालून बसतोय आणि जर तो पेशंट म्हणतोय की सर मला 15 to 20 minutes मी बसू शकतो, त्याच्यानंतर पाठ भरून येते, पाय दुखायला लागतो आणि उठलं किंवा थोडंसं चाललं की लगेच बरं वाटतं, ह्याला आपण म्हणतो सिटिंग इंटॉलरन्स. तर या 4-5 गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या असतात आणि याच्यातली कुठली एखादी गोष्ट जर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली या पेशंटला नर्व रूट रिलेटेड किंवा सायटिका नर्व रिलेटेड प्रॉब्लेम आहे
आणि याचा MRI करून घेणं आणि याला पुढे इन्व्हेस्टिगेट करणं किंवा पुढे त्याला ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे. सेकंड मोस्ट कॉमन गोष्ट आपण बघितली लंबार कॅनल स्टेनोसिस. लंबार कॅनल स्टेनोसिसमध्ये काय होतं की देर आर झिरो साइन्स, म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की पेशंट जे आपल्याला सांगतो ते सिम्पटम्स आणि आपण जे ऑब्झर्व करतो ते साइन्स, म्हणजे पेशंटचं क्लिनिकल एक्झामिनेशन इज ॲब्सोल्युटली क्लिअर. त्याची स्ट्रेट लेग रेझिंग तुम्ही बघितली तर 90 degrees असेल, त्याचे टच सेन्सेशन तुम्ही चेक केलं की दोन्ही पंजाला तुम्ही हात लावून बघताय आणि त्याला विचारताय उजव्या डावीकडे काय फरक वाटतो का, तो म्हणतो काय प्रॉब्लेम नाही. त्याचे तुम्ही अंगठ्याची ताकद चेक केली, त्याचे तुम्ही घोट्याची ताकद चेक केली, त्याचे तुम्ही हिप एक्सटेन्शन, हिप नी एक्सटेन्शन, फ्लेक्शन सगळ्या गोष्टी चेक केल्या, एव्हरीथिंग इज नॉर्मल. लघवी संडासचं कंट्रोल सुद्धा नॉर्मल आहे. देर आर झिरो साइन्स. मग डायग्नोसिस कसं करायचं, तर फक्त पेशंटला काही स्पेसिफिक प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न हा असायला पाहिजे की तुम्ही किती अंतर चालू शकता. पेशंट तुम्हाला टिपिकली सांगेल 6 महिन्यापूर्वी एवढं होतं, 2 महिन्यापासून असं आहे आणि आता असं झालंय की अगदी 50 meters चाललं तरी मला थांबावं लागतं. लगेच आपला दुसरा प्रश्न हा पाहिजे की तुमचं पोश्चर चालतानाचं चेंज झालंय का, तुम्ही थोडंसं पुढे वाकून चालायला लागलेत का. युजली पेशंट हे ऑब्झर्व करू शकतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह तर डेफिनेटली तुम्हाला सांगू शकतात की हो, हे आधीच्या पेक्षा आता वाकून चालायला लागलेले. तिसरी गोष्ट, पेशंटला उभं करायचं आणि एक्सटेन्शन करायला लावायचं, म्हणजे त्याच्या कमरेला सपोर्ट देऊन त्यांची पाठीला उलटी कमान करायला लावायची. इमिजिएट पेशंटला पेन जनरेट होतो, त्याला आपण एक्सटेन्शन कॅच असं म्हणतो. टिपिकली याच्यामध्ये लेग पेन हा जास्त असतो, बॅक पेन हा कमी असतो. आणि पेशंटला शेवटचा प्रश्न हा विचारायचो की तुम्ही 50 meters चालताय, 50 meters चालल्यानंतर जर तुम्ही एका ठिकाणी उभे राहिले तरी तुम्हाला चालतं का, तुम्हाला खालीच बसावं लागतं. तर हा पेशंट 101% तुम्हाला सांगतो की नाही, मला खालीच बसावं लागतं, बसल्यानंतरच मला बरं वाटतं, पण 2 minutes बसलं की मी पुन्हा 50 meters अंतर चालू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हटलं 2 kilometers चालतं मी चालेल, पण त्याच्यामध्ये मी 10 times खाली बसेल कारण मला दर थोड्या थोड्या अंतराने थांबत 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 हे प्रवास करावा लागतो आणि खाली बसलं की माझा पेन हा कम्प्लिटली चालला जातो. या 2 typical कॉमन गोष्टी आहेत. ह्याच्यापेक्षा अनेक काही गोष्टी आहेत की स्पॉन्डलोलिस्थेसिस झालं, इन्फेक्शन झालं, ट्युबरक्युलोसिस झालं, पण ह्याचे डायग्नोसिस जे आहेत ते क्लिनिकलपेक्षा रेडिओलॉजिकल जास्त जातात, म्हणजे एक्सरे, मग त्याच्यामध्ये फ्लेक्शन एक्सटेन्शन व्ह्यूज, MRI स्कॅन, CT स्कॅन्स, वेगवेगळ्या गोष्टी आपण करून हे करू शकतो. पण या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्पेसिफिकली माहिती पाहिजेत. या व्यतिरिक्त काही रेड फ्लॅग्स आहेत जे जर आपल्याला दिसले तर ॲब्सोल्युटली डोंट वेट, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये वाट बघू नका. पेशंटला स्ट्रेट अवे इन्व्हेस्टिगेट करायला सांगा किंवा पेशंटला रेफर करा एखाद्या स्पाईन सर्जनकडे. त्याच्यामध्ये बावेल आणि ब्लॅडर कंट्रोल, जर पेशंट म्हटला लघवीचा किंवा संडासचा कंट्रोल हा कमी झालेला आहे, दिस इज अन ॲब्सोल्यूट रेड फ्लॅग. दुसरी गोष्ट फूड ड्रॉप. फूड ड्रॉप म्हणजे पेशंट जेव्हा चालतो, नॉर्मली चालतानाची आपली जी ॲक्शन असते, सपोज हा पायाचा पंजा आहे, आपण पहिल्यांदा टाच टेकवतो, मग मिडफूट आणि मग फोरफूट, आणि पाय उचलताना आपण असा दाब देऊन मग पुढचं पाऊल टाकतो. या पेशंटमध्ये पंजा वर उचलण्याची ताकद ही गेलेली असते, त्याच्यामुळे पेशंट जेव्हा चालतो तेव्हा त्याचा टाच पहिल्यांदा टेकायच्या ऐवजी त्याचा फूटच पहिल्यांदा टेकायला लागतो. मग पेशंट त्याला कम्पन्सेट करायला काय करतो, पाय असा उचलून टाकतो, ज्याला आपण टेक्निकल टर्म्समध्ये हाय स्टेपिंग गेट असं म्हणतो. आणि हाय स्टेपिंग गेट अगदी असं चालताना आपल्याला लक्षात येतं की एका साईडला पेशंट व्यवस्थित चालतोय, दुसऱ्या साईडला पाय गुडघ्यातून वर उचलून टाकतोय. एक्झामिनेशनमध्ये तर ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात येणारच आहे की या पेशंटचं चालणं काहीतरी ऑड आहे. आणि जेव्हा आपण अँकल डॉसिफ्लेक्शन एक्सटेन्शन चेक करू त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येतं की या पेशंटला फूट ड्रॉप आहे. फूट ड्रॉप असेल इट इज अगेन वन ऑफ द रेड फ्लॅग्स, ज्याच्यामध्ये आपण वाट नाही बघू शकत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रेझेन्स ऑफ UMN साइन्स. UMN साइन्स म्हणजे अपर मोटर न्यूरॉन साइन्स. ह्याच्यामध्ये बॅबिन्स्की झालं, जेव्हा आपण पेशंटच्या पायाला एखादा शार्प स्टिम्युलस दिला की त्याचे अंगठा जो आहे तो नॉर्मली वरती जायला पाहिजे, तो जर अंगठा त्याच्या पायाचा अंगठा जो आहे तो नॉर्मली असा वरती हे व्हायला पाहिजे, फ्लेक्स व्हायला पाहिजे, आणि सगळे बाकीचे बोट असे साईडला जायला पाहिजे. ते जर उलटं होत असेल तर मग त्याला आपण बॅबिन्स्की साइन पॉझिटिव्ह म्हणतो. किंवा हायपर रिफ्लेक्स, आपण जेव्हा नी जग चेक करतोय की जेव्हा आपण त्याच्या पटेला टेंडनला टॅप करतोय त्याचा पाय एकदम फटका मारतोय, किंवा हे सुद्धा साइन्स आणि हे त्याला हे जाणून घ्यायला सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस लागते. सगळ्यात सोपी गोष्ट UMN साइन्स जर आपल्याला बघायचं असेल तर पेशंटला सांगायचं उभं राहा, कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट घेऊ नको, डोळे बंद करून फक्त 30 seconds तुम्ही त्याला उभं करा. जर तो 30 seconds उभा राहू शकत असेल तर त्याला सिग्निफिकंट मायलोपॅथी नाही. जर तो 30 seconds डोळे बंद करून उभं राहू शकत नाहीये, तो असा हलायला लागतोय, तो लगेच कुठल्या तरी गोष्टीचा सपोर्ट घ्यायला जातोय, डेफिनेटली इट इज वन ऑफ द रेड फ्लॅग्स. ही सगळ्यात सोपी टेस्ट आहे. मला वाटलं कितीही छोट्या OPD जिथं तुम्हाला चालवण्याची पण सोय नसेल, तुम्ही निश्चित पेशंटला कुठल्याही सपोर्टशिवाय उभं करू शकता. डोळे बंद करून उभं राहा म्हणायचं, त्याला ऑब्झर्व करायचं. जर तो व्यवस्थित 30 seconds उभं राहिला
नो प्रॉब्लेम. आणि हे युजली सर्वायकल किंवा थोरॅसिक स्पाइन मध्ये जास्त बघायला मिळतं. हे तीन रेड फ्लॅग्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे. आता आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये एंडोस्कोपी कशासाठी गरजेची आहे आणि एंडोस्कोपी आपण कुठल्या प्रकारचे पेशंट्स असतील तर त्यांना पुढे जाऊन आपल्याला इन्व्हेस्टिगेट करणं किंवा त्या अनुषंगाने सर्जरी किंवा एंडोस्कोपी सांगणं गरजेचं असतं. आता आपण एक्झॅक्टली बघूयात की युनिपोर्टल एंडोस्कोपी म्हणजे असतं तरी काय. तर पेशंट लोकल अनेस्थिशियामध्ये झोपलेला आहे, पेशंटचं हेड या साईडला आहे, पेशंटचे पाय त्या साईडला आहेत. अंडर सीएम गायडन्स, सीएम गायडन्स म्हणजे लाईव्ह एक्सरेमध्ये आपण एक नीडल त्याच्यामध्ये पास करतोय आणि ही नीडल स्किनपासून ते त्या डिस्कपर्यंत आपण पास करतो आणि लाईव्ह एक्सरेमध्ये आपण हे बघत राहतो की ती नीडल कुठे चाललेली आहे. ती नीडल एक्झॅक्टली त्या डिस्कपर्यंत पोचली की आपण पुन्हा तिथे लोकल अनेस्थिशिया देतो. म्हणजे लोकल अनेस्थिशिया आणि थोडंसं झोपेचं इंजेक्शन देऊन ही पूर्ण सर्जरी आपण करू शकतो. म्हणजे हार्ट पेशंट्स असतील ज्यांना सिग्निफिकंट काही हार्ट डिसीज, लंग डिसीज, डायबिटीज आहे की ज्यांना जनरल अनेस्थिशिया सहनच नाही होणार आहे अशा लोकांमध्ये सुद्धा आपण ही प्रोसिजर करू शकतो. ती नीडल त्या टार्गेटला पोहोचली की त्या नीडलच्या मधून आपण एक गाईड वायर आतमध्ये टाकतो. त्या गाईड वायरच्या अराउंड आपण एक छोटासा 8 मिलीमीटरचा स्किन इन्सिजन घेतो. हा स्किन इन्सिजन घेतला की त्या गाईड वायरच्या वरूनच आपण एक कोनिकल कॅन्युलेटेड डायलेटर आपण एक पास करतो आणि या डायलेटरच्या वरून आपण एक कॅन्युला पास करतो. तो डायलेटर जेव्हा डिस्कमध्ये जातो तेव्हा आपण हॅमर करतो आणि त्याच्यावरून हा कॅन्युला जो आहे तो पास करतो. हा कॅन्युला आतमध्ये गेला की तो आतला डायलेटर आपण काढून घेतो. मग आता आपल्याकडे एक चॅनल तयार झाला आहे जो स्किन पासून ते त्या पॅथॉलॉजीपर्यंत आहे आणि या चॅनलमधून आपला स्कोप आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर साधारण हे पिक्चर आपल्याला दिसतं. जेव्हा डायरेक्टली आपण डिस्क पाशी जाऊन पोचतो, मी जसं तुम्हाला म्हटलं की हे ट्रान्सफोरामिनल अप्रोच आहे त्याच्यामुळे कुठलाही नॉर्मल टिश्यू नॉर्मल स्ट्रक्चर कट न करता आपण डायरेक्टली तिथपर्यंत पोचतो, डिस्कवरती जाऊन लँड होतो. डिस्क जर तुमचं नीडलचं प्लेसमेंट योग्य असेल तर अशा प्रकारे डिस्क तुम्हाला समोर दिसत असते. फोर्सेप्सने ती डिस्क पकडणं आणि बाहेर काढणं एवढंच काम बाकी राहते. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय, असा जेव्हा मोठा डिस्क फ्रॅगमेंट दिसतोय तेव्हा तो बाहेर काढताना त्या जो त्याचा जो वर्किंग चॅनल आहे किंवा जी नळी आहे ज्याच्यातून आपण ऑपरेट करतोय तो फक्त 4 मिलीमीटरचा आहे. 4.1 मिलीमीटरचा त्याचा डायमीटर आहे. त्याच्यामुळे मोठा डिस्क फ्रॅगमेंट काढताना पूर्ण आपण त्याला फोर्सेप्सनी ओढूनही काढू नाही शकत कारण त्याचा जो वर्किंग चॅनल आहे तो थोडासा छोटा आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तो अख्खा स्कोपचा स्कोप बाहेर काढावा लागू शकतो. L4-5 मध्ये अशा प्रकारचं जर डिस्क हर्निएशन असेल तर आपण पहिल्यांदा तिथे कॅन्युला टाकतो, त्या कॅन्युलामधून स्कोप टाकतो आणि असे डिस्क फ्रॅगमेंट एवढ्या छोट्याच्या इन्सिजनमधून म्हणजे 1 सेंटीमीटरपेक्षाही छोट्या इन्सिजनमधून आपण काढून मज्जारज्जूवरचा दाब हा पूर्णपणे मोकळा करू शकतो. आता युनिपोर्टल एंडोस्कोपीबद्दल एवढं सगळं पॉझिटिव्ह गोष्टी असतील तरीसुद्धा डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप सारे लिमिटेशन्स आहेत. सगळ्यात मोठं आणि पहिलं लिमिटेशन म्हणजे साईज ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 3.5 to 4.1 मिलीमीटर एवढीच चॅनल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. एवढ्या छोट्या चॅनलमधून जाणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे 4 मिलीमीटरपेक्षाही छोटं इन्स्ट्रुमेंट. प्लस आपण बघितलं की त्याची लेंथ ही साधारण 20 सेंटीमीटरची आहे. म्हणजे 20 सेंटीमीटरपेक्षाही लॉंग इन्स्ट्रुमेंट मला त्याच्यातून पास करायचं आहे. त्याच्यामुळे साईज ऑफ द इन्स्ट्रुमेंट हा एकदम प्रॉब्लेम होऊन जातो की आपल्याला जेव्हा खूप काही काम करायचं आहे किंवा 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 6 मिलीमीटरपेक्षा मोठे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचे आहेत ते आपण युनिपोर्टल एंडोस्कोपीमध्ये वापरू शकत नाही. दुसरी गोष्ट ही टेक्निकली चॅलेंजिंग आहे कारण ट्रान्सफोरामिनल अप्रोच इज अ ब्रँड न्यू अप्रोच, इट इज अ व्हर्जिन टेरिटरी. की नॉर्मली मिडलाईन पासून ह्याच्यापर्यंत जाणं हे प्रत्येक स्पाईन सर्जनला माहिती असतं पण ट्रान्सफोरामिनली तिथपर्यंत पोहोचणं हे नवीन आहे. त्याच्यामुळे दिस इज डिफिकल्ट टू लर्न. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी तेवढी एनर्जी आणि तेवढा वेळ आपल्याला खर्च करावा लागतो ही पर्टिक्युलर टेक्निक आत्मसात करण्यासाठी. त्याच्यामुळे इट इज स्लाइटली टेक्निकली चॅलेंजिंग, प्रत्येकालाच हे करणं शक्य नाही होत आणि डेफिनेटली इट इज कॉस्टली कारण की त्याचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स हे वेगळे आहेत. त्या इन्स्ट्रुमेंट्सची लेंथ जास्त आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचा आकार लहान आहे, त्याच्यामुळे त्याला डॅमेज पण खूप होतं आणि त्याच्यामुळे त्याला रिकरिंग कॉस्ट सुद्धा खूप जास्त असते. काही प्रमाणामध्ये ही प्रोसिजर पेशंट डिपेंडंट आहे कारण की जर पेशंट आपण लोकल अनेस्थिशियामध्ये ऑपरेट करतोय, पेशंट अँक्शियस आहे, पेशंट हलतोय, तर अशा केसेसमध्ये आपण ही प्रोसिजर नाही करू शकत. म्हणजे वी आर स्लाइटली डिपेंडंट ऑन द पेशंट्स रिस्पॉन्स ऑल्सो टू कम्प्लीट द प्रोसिजर. आणि इन्स्टॅबिलिटी किंवा स्पॉन्डायलोलायसिस किंवा जिथे एक मणका दुसऱ्या मणक्यावरून सरकलेला आहे, जिथे आपल्याला स्क्रू फिक्सेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशनची गरज पडणार आहे, तिथे युनिपोर्टल एंडोस्कोपीचा काहीच रोल येत नाही. मग आयडियली काय पाहिजे? तर आपल्याला ट्युब्युलर डिकॉम्प्रेशनचे इन्स्ट्रुमेंट्सची मोबिलिटी, त्याच्यामधले विजन, हे सगळ्या गोष्टी पाहिजे आणि युनिपोर्टल एंडोस्कोपीचा मिनिमली इन्व्हेझिव्हनेस पाहिजे.
आणि या दोन्हीचं जर आपण काही कॉम्बिनेशन करू शकलो की जिथं ट्युब्युलर सारखी आपल्याला फ्रीडम आहे मुवमेंटचं, जिथं आपण जनरल अनेस्थिशियामध्ये करतोय म्हणजे पेशंटवरती डिपेंडंट नाही आहे, पण विजन आपल्याला युनिपोर्टलची मिळायला पाहिजे, क्वालिटी जी आपल्याला जी त्याचं जे त्याची जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती आपल्याला युनिपोर्टल सारखी मिळायला पाहिजे, ती अंडर इरिगेशन पाहिजे, तर तिथे जो रोल येतो त्याला आपण युबीई म्हणतो. युबीईचा अर्थ युनिलॅटरल पण बायपोर्टल, पहिले जे होतं ते युनिपोर्टल, आता आपण जे बोलतोय ते बायपोर्टल. मग बायपोर्टलमध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो तर या मधल्या फोटोमध्ये आपण बघू शकता की सेंटरपाशी आपण दोन छिद्र करतोय, इन्स्टेड ऑफ मेकिंग वन होल आपण दोन होल्स करतोय त्याच्यामध्ये. एका होलमधून आपण स्कोप पास करतोय, दुसऱ्या होलमधून आपण इन्स्ट्रुमेंट्स पास करतोय. याच्यामुळे काय झालं, स्कोप पास झाला म्हणजे तिथे कॅमेरा आला, लाईट सोर्स आला, इरिगेशन आलं, या तीन गोष्टी आपल्याला मिळाल्या. पण स्कोपमधून मी इन्स्ट्रुमेंट नाही गेलं, तर इन्स्ट्रुमेंटसाठी मी सेपरेट चॅनल डेव्हलप केलं आहे. आता सेपरेट चॅनल डेव्हलप केल्यामुळे ते जे चॅनल आहे तिथे मला साईज ऑफ इन्स्ट्रुमेंटचं काहीच रिस्ट्रिक्शन नाही, त्याच्यामुळे जे सगळे ओपन सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्स माझ्याकडे ऑलरेडी असतात तेच मी ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून घेऊ शकतो आणि तेच सगळे इन्स्ट्रुमेंट वापरून त्याच पद्धतीने मी सर्जरी करू शकतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी जसं जर नीचं ACL रिकन्स्ट्रक्शन जर करायचं म्हटलं तर अशा प्रकारचं चिरफाड करून ACL रिकन्स्ट्रक्शन करावं लागायचं, आणि आता कोणालाही जर तुम्ही म्हटलं की ACL रिकन्स्ट्रक्शन ओपन करा तर पेशंट स्वतःहूनच म्हणतात की नाही आता दुर्बिणीने करायचं, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल पंक्चर होल करून पूर्ण ACL रिकन्स्ट्रक्शन हे दुर्बिणीतून करू शकतो. मणक्यामध्ये देखील आता तेच करण्याची वेळ आलेली आहे. युबीईच्या ज्या स्टेप्स असतात त्या आपण एक थोडक्यात बघूयात. सुरुवातीला आपण जे वर्किंग पोर्टल असतं ते डेव्हलप करतो, याच्यामध्ये आपण 1 सेंटीमीटरचा इन्सिजन घेतलाय, त्याच्यामधून तोच ट्रान्सफोरामिनलचा कॅन्युला आपण पास करतोय, त्याच्यावरून मी त्याच्यामध्ये डायलेटर टाकतोय. फर्स्ट डायलेटर आणि सेकंड डायलेटर टाकल्यानंतर थोडीशी तिथे स्पेस क्रिएट करावी लागते, कारण कॅमेराचा चॅनल वेगळा आहे आणि वर्किंग चॅनल वेगळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे ट्रायंग्युलेशन जे आहे ते महत्वाचं असतं. ही अशा प्रकारे मुवमेंट्स करून तिथे आपण एक छोटीशी वर्किंग स्पेस तयार करतो आणि मग आपण दुसरं इन्सिजन घेतो. दुसऱ्या इन्सिजन मधून आपला स्कोप आतमध्ये जाणार आहे, त्या स्कोपची जी शीत असते त्यांना आपण कॅन्युला असं म्हणतो, ती स्कोपची शीत आपण पास करतोय. आता हा जो स्कोप आहे तो ट्रान्सफॉर्मेशन स्कोप पेक्षाही छोटा आहे, कारण ह्याच्यातून इन्स्ट्रुमेंट जाण्याची गरज नाही, फक्त कॅमेरा आणि लाईट, त्याच्यामुळे या स्कोपची साईज ही अजून छोटी आहे. दिस इज अ 4 मिलीमीटर स्कोप. मग वरचं जे इन्सिजन आहे ते 4 मिलीमीटरचं, खालचं जे इन्सिजन आहे ते 1 सेंटीमीटरचं, म्हणजे असे आपण दोन इन्सिजन केले. आणि हे जे मी करतोय ह्याला म्हणतात ट्रायंग्युलेशन, म्हणजे स्कोप आणि तो दुसरा जो कॅन्युला आहे त्याचं जे टिप आहे ते आतमध्ये जाऊन मॅच करायचं, सीएम खाली बघायचं, म्हणजे स्कोप जे दाखवतोय तिथेच माझं दुसरं इन्स्ट्रुमेंट पोहोचायला पाहिजे, म्हणजे मला तीच विजन, तीच क्लॅरिटी, तेच इरिगेशन फ्लुइड सगळं मिळेल, पण मला पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा त्याच्यामध्ये वापरता येतील. आत गेल्यानंतर मगासचा जो आपण व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आणि याच्यामध्ये तुम्हाला देखील खूप मोठा फरक जाणवेल की माझं इन्स्ट्रुमेंट माझी विजनला ब्लॉक नाही करत आहे, कारण माझं इन्स्ट्रुमेंट एका वेगळ्या चॅनलमधून येते, त्याच्यामुळे माझी विजन कॉन्स्टंट राहते. सेंटरला जो दिसतोय तो स्पायनल कॉर्ड आहे आणि हे सॉफ्ट कापसासारखा जो भाग आहे तो स्लिप डिस्कचा पोर्शन आहे. मी एका ब्लंट इन्स्ट्रुमेंटनी हळू स्पायनल कॉर्डच्या खालून त्या डिस्कला एंगेज करून त्याला बाहेर काढलं आणि एका डिस्क पोसेपमधून त्याला कॅच करायचं आणि काढून घ्यायचं. मगाशी पण आपण हेच बघितलं, पण ते जेव्हा करत होतो तेव्हा तो जो स्कोप आहे तो कॅमेराच्या, तो जो इन्स्ट्रुमेंट आहे ते कॅमेराच्या मध्ये येत होतं. आता इथे कॅमेराचा व्ह्यू, कॅमेराचा पोर्ट वेगळा आहे, इन्स्ट्रुमेंटचा पोर्ट वेगळा आहे, त्याच्यामुळे कुठली अडथळा न येता आणि विजन ऑब्स्ट्रक्ट न होता आपण ही सर्जरी करू शकतो. हे साईज ऑफ द इन्सिजन आपण याच्यामध्ये बघू शकतो. मुद्दाम साईडला पट्टी ठेवली आहे की वरचं जे इन्सिजन आहे ज्याच्यामधून इन्स्ट्रुमेंट जात आहेत ते इन्सिजन साधारण 1 सेंटीमीटरचं आहे आणि जे छोटं इन्सिजन आहे ज्याच्यातून स्कोप घातलाय त्याच इन्सिजन मधून आपण ड्रेनही बाहेर काढू शकतो, त्याच्यामुळे ड्रेनसाठी वेगळं काही करायची गरज नाही पडत आणि एवढ्या 2 छोट्याशा इन्सिजन्स मधून आपण ही कम्प्लीट सर्जरी करू शकतो. दुसरा जो फोटो आहे त्याच्यामध्ये आपण 1 महिन्यानंतरचं फॉलोअप बघू शकतो, ज्याच्यामध्ये ते इन्सिजन्स हार्डली नोटिसेबल आहेत, त्याच्यामुळे स्किन हिलिंग सुद्धा त्याच्यामुळे खूप चांगलं होतंय. प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह व्हिडिओ आहे ज्या पेशंटचं आपण युबीई केलेलं होतं, त्या स्लिप डिस्कमुळे पूर्ण एका साईडला वाकलेल्या होत्या, दुसऱ्या पायावरती त्यांना अजिबातच वजन देता येत नव्हतं आणि इमिजिएट पोस्ट ऑप बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू त्यांना कंट्रोल होत नव्हतं, इतका त्यांना आनंद होत होता की दुखणं त्यांचं बंद झालेलं आहे. हा एक खूप मोठा प्रश्न असतो आपल्याकडे की जे म्हातारे पेशंट्स येतात आणि ते विचारतात की आम्ही घरात दोघंच जण राहतो आणि आमच्याकडे नंतर काळजी घेण्यासाठी कोणी नाहीये, तर मला किती दिवस झोपून राहावं लागेल, मला कधी स्वतः काम करता येईल. तर या आजींचा व्हिडिओ आपण इथे बघू शकतो की
की त्यांना ऑपरेशनच्या दिवशी संध्याकाळी आम्ही मोबिलाइज केलं, त्यांना तिथे वॉकर सुद्धा ठेवला होता, त्या स्वतःहून स्वतः उठल्या, स्वतःहून त्या चालल्या, त्यांनी वॉर्डमध्ये ग्राउंड मारला आणि त्या स्वतःच्या जागेवर जाऊन झोपल्या. म्हणजे या कॉन्फिडन्सने आपण त्यांना सांगू शकतो की 24 तासानंतर जेव्हा तुम्ही डिस्चार्ज होणार आहात, तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तुम्ही किती वयस्कर असला तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर उभं राहून स्वतः स्वतः स्वयंपाक करू शकता, घरातल्या घरात फिरू शकता, जिन्यातून चढणं उतरणं सुद्धा तुम्हाला पॉसिबल आहे, ते सुद्धा तुम्ही चालू करू शकता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जे डिस्चार्ज झालेले पेशंट आहेत त्यांना आपण चालत घरी पाठवतो. त्याच्यामुळे इंडिपेंडन्सी हा खूप मोठा फॅक्टर आहे. आणि याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन म्हटलं तर पुढे वाकून वजन उचलणं किंवा टू व्हीलर चालवणं, या दोन गोष्टी सोडलं तर कुठल्याही गोष्टीला आपण रेस्ट्रिक्शन ठेवत नाही. आता हा भाग लंबार पुरता झाला. सर्वायकल बद्दल काय, तर सर्वायकल स्पाइन मध्ये सुद्धा सेम टेक्निक आपण वापरू शकतो. ही सर्वायकल स्पाइन C5-6 ची केस आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सर्वायकल रूटच्या खाली डिस्कचे फ्रॅगमेंट्स अडकलेले असतात. ज्यांनी पूर्वी कधी सर्वायकल स्पाइनची सर्जरी बघितलेली असेल त्यांना माहिती असतं सर्वायकल कॉर्ड इज एक्स्ट्रीमली वॅस्क्युलर, त्याच्यामध्ये इतकं ब्लिडिंग होत असतं आणि इतकं लाल फील्ड दिसत असतं की अशा प्रकारचं सर्वायकल कॉर्ड तुम्हाला कुठल्याही ओपन सर्जरी किंवा मायक्रोस्कोपिक आणि ट्युब्युलर सर्जरीमध्ये दिसणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. इथं जे सगळे स्ट्रक्चर्स हलत आहेत त्याचं कारण हे की इरिगेशन आतमध्ये जात आहे, पाणी नॉर्मल सलाइन अंडर प्रेशर आतमध्ये जात आहे, दुसऱ्या चॅनलमधून बाहेर येत आहे, त्याच्यामुळे ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या सगळ्या दाबल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे एवढं चांगलं क्लिअर पिक्चर आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतंय. आपल्याकडे येणारे प्रत्येक पेशंट हे सिंगल लेवल डिस्क किंवा सिंगल लेवल स्टेनोसिस घेऊन येतील असं अजिबात नाही. ते आपल्याकडे खूप लेट स्टेजेसमध्ये येतात, ज्याला आपल्याला मल्टी लेवल लॅमिनेक्टॉमी किंवा मल्टी लेवल डिकॉम्प्रेशन करावं लागतं. मग अशा केसेसमध्ये काय, डेफिनेटली आपण करू शकतो. ही आम्ही मागच्या महिन्यात केलेलीच केस आहे ज्याच्यामध्ये 3 लेवल UBE L2-3, L3-4, L4-5 तिन्ही लेवल आम्ही एकाच सेटिंगमध्ये ॲड्रेस केल्या आणि 4 सेपरेट इन्सिजन. पहिल्यांदा 2 इन्सिजन घेतले, मग 1 इन्सिजन वरती शिफ्ट केलं, पुन्हा 1 इन्सिजन वरती शिफ्ट केलं. म्हणजे 3 लेवल सर्जरी, त्याचे 3 पोर्ट्स आणि स्कोपसाठी 1 पोर्ट, अशा 4 छोट्या छोट्या स्टॅब इन्सिजनमधून कम्प्लीट सर्जरी आपण करू शकतो. 24 तासामध्ये पेशंटला डिस्चार्जसुद्धा करू शकतो. आता जो राहिला जो मेन मुद्दा की युनिपोर्टल एंडोस्कोपीमध्ये आपण इन्स्टॅबिलिटी ट्रीट नाही करू शकत, बायपोर्टलमध्ये आपण काय करू शकतो ते बघूयात. बायपोर्टलमध्ये एक मणका दुसऱ्या मणक्यावरून जर सरकलेला आहे तिथे इन्स्टॅबिलिटी आहे, स्पॉन्डायलो लिस्थेसिस आहे, पेशंटला बॅक पेन आहे, क्लॉडिकेशन आहे आणि पेशंटला स्क्रू फिक्सेशनची गरज आहे. मधल्या चित्राकडे आपण बघूया. त्या पेशंटची सुरुवातीला सर्जरी झालेली आपल्याला दिसतीये. एकदम जर सेंटरला आपण बघितलं तर तिथे एक मोठी रेष आहे, ती त्यांचं पहिलं इन्सिजन आहे, त्यांचं सिंगल लेवल डिस्केक्टॉमी विथ बोन ग्राफ्टिंग त्यांनी केलेलं होतं आणि तेवढ्या सर्जरीसाठी त्यांनी 12 सेंटीमीटरचं इन्सिजन घेतलेलं होतं सेंटरला आणि बोनग्राफ वेगळा काढला होता. जे त्या ट्यूबच्या डाव्या साईडला आपल्याला दिसतंय तो बोनग्राफ्टसाठीचा इन्सिजन आहे. तो बोनग्राफ्ट अनफॉर्च्युनेटली फेल झाला. पेशंट 4 वर्षापासून ग्रॅज्युअली त्यांचा लिस्थेसिस वाढत वाढत गेला, टू अन एक्सटेंड की त्यांना उठून टॉयलेटला जाणं सुद्धा शक्य नव्हतं. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं, त्यांच्या दृष्टीने पहिली सर्जरी फेलच झाली होती, त्याच्यामुळे अतिशय त्यांना भीती वाटत होती. त्या पेशंटला विश्वासात घेऊन आम्ही ही सर्जरी परफॉर्म केली. मिडलाईन इन्सिजनच्या डाव्या साईडला जे दिसतात ते आपले 2 पोर्ट आहेत, ज्याच्यामधून स्कोप आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे स्कोपिक पोर्टल आणि वर्किंग पोर्टल. आता जसं आपण बघितलं तसं मी इन्सर्ट केलं, डिकॉम्प्रेशन कम्प्लीट केलं, त्या 2 पोर्टमधूनच आपण परक्युटेनियस स्क्रूज आतमध्ये घातले आणि त्या मिडलाईनच्या उजव्या साईडला जे उभं इन्सिजन दिसतंय तुम्हाला त्या 2 सेंटीमीटरच्या इन्सिजनमधून दुसऱ्या साईडला 2 स्क्रूज घालून त्याच्यातूनच रॉड पास केलेला आहे आणि केज सुद्धा टाकलेली आहे. म्हणजे 4 स्क्रूज 2 रॉड एवढं सगळं टाकून हे 3 इन्सिजन आणि ड्रेनसाठीचा 1 सेपरेट होल. आणि जर पूर्वीच्या इन्सिजनची साईज आणि बोन ग्राफ्टिंगची साईज जर कम्पेअर केली तर याच्यामध्ये आपण त्याच पेशंटचा तिथलाच लॅमिना आणि फॅसेट हा बोन ग्राफ्ट म्हणून यूज केला, त्याच्यामुळे त्याला कुठलंही वेगळं इन्सिजन ह्याला घ्यावं लागलं नाही. म्हणजे इन्स्टॅबिलिटीचा जो प्रश्न होता, नॉर्मल इन्स्टॅबिलिटी तर आहेच आहे पण पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशनमुळे जिथे इन्स्टॅबिलिटी डेव्हलप झालेली आहे अशा ह्याला सुद्धा आपण बायपोर्टल एंडोस्कोपी यूज करू शकतो. तर जस्ट एक कम्पॅरिझनसाठी हा फोटो ठेवलेला आहे की ओपन डिकॉम्प्रेशनचं जे मोठं इन्सिजन होतं त्याच्यानंतर आपण मायक्रो डिकॉम्प्रेशन आणि ट्युब्युलर डिकॉम्प्रेशनवर आलो. पण मिनिमली इन्वेझिव्ह सर्जरी किंवा छोट्या छिद्रातून सर्जरी हे फक्त साईज ऑफ इन्सिजनवरती डिपेंड नाही आहे. आपण आतमध्ये टिश्यूला किती डॅमेज करतोय हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे कुठलाही मायक्रोस्कोपच्या अंडर सर्जरी करणं हे एअर मिडियममध्ये सर्जरी करणं आहे आणि त्याच्यामध्ये
कोलॅटरल डॅमेज आजूबाजूच्या टिश्यूला थर्मल इंजुरी होणं हे होतच असतं, ते आपण अवॉइड नाही करू शकत. ते आपण तेव्हाच अवॉइड करू शकतो जेव्हा आपण वॉटर मिडियम सर्जरी करतो. त्याच्यासाठी आपल्याकडे दोन उत्कृष्ट पर्याय आता उपलब्ध आहेत, ते म्हणजे युनिपोर्टल एंडोस्कोपी आणि बायपोर्टल एंडोस्कोपी. युनिपोर्टल एंडोस्कोपी यंग पेशंट ज्यांच्यामध्ये सिंगल सिंपल लेवल डिस्क आहे, ज्यांना सायटिका स्लिप डिस्कचा त्रास आहे त्यांच्यासाठी, आणि बायपोर्टल एंडोस्कोपी ओल्ड एज पेशंटसाठी जिथे स्टिनोसिस आहे, एकापेक्षा जास्त लेवलला प्रॉब्लेम आहे, किंवा एक मणका दुसऱ्या मणक्यावर सरकलेला आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळे ॲडव्हान्टेजेस आपण बघितलेत आधीच्या दोन्ही टेक्निकचे, आपण ॲडव्हान्टेजेस इथे कंबाईन केलंय. आय इज इनसाइड द बॉडी, येस, कॅमेरा आतमध्ये आहे त्याच्यामुळे विजन चांगला आहे. फ्रीडम ऑफ साईज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, येस डेफिनेटली, कारण की आपण सेपरेट इन्सिजनमधून इन्स्ट्रुमेंट्स पास करतोय त्याच्यामुळे आय हॅव नो रिस्ट्रिक्शन्स आणि मला वेगळे कॉस्टली इन्स्ट्रुमेंट्स घेण्याची गरजच नाही जे छोटे आणि लांब आहेत. माझे नॉर्मल ओपन सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्स मी इथे वापरू शकतो. वॉटर मिडियम सर्जरी, येस, तिथे कंटिन्युअस इरिगेशन असतं, कॉस्ट इफेक्टिव्ह ऑब्विसली, कारण की आपण जो एक्झिस्टिंग जो सेटअप आहे आणि तो जो स्कोप आपण बघितला तो ACL स्कोप आहे, त्याच्यामुळे त्याला वेगळा स्कोप घेण्याची किंवा ह्याची सुद्धा गरज नाही. कुठल्याही ऑर्थोपेडिक सेटअप जिथे ACL रिकन्स्ट्रक्शन, नीस्कोपी, शोल्डरस्कोपी सारखे केसेस होतात तिथे ही सर्जरी आपण परफॉर्म करू शकतो. आणि सगळ्यात मोठा टिकमक म्हणजे इन्स्टॅबिलिटी, की अस्थिरता सुद्धा आपण याच्यातून ट्रीट करू शकतो. साईश्री आणि UB हे एक युनिक कॉम्बिनेशन झालेलं आहे, कारण की पहिली सर्जरी आम्ही जी केली ती सप्टेंबर 2017 टाइम्स ऑफ इंडियाने ती न्यूज कव्हर केली होती की बायपोर्टल एंडोस्कोपी फर्स्ट टाइम इन इंडिया. आणि वी आर व्हेरी प्राऊड टू से दॅट वी आर द फर्स्ट सेंटर ज्यांनी सर्वायकल UB आणि UB फ्युजन इंडियामध्ये फर्स्ट टाइम केलेलं आहे. आजतागत 200 केसेस आम्ही केलेले आहेत, जे इंडियामधल्या कुठल्याही सेंटरपेक्षा जास्त आहेत. वी हॅव डेटा ऑफ मोर दॅन 200+ हॅपी UBE पेशंट्स विथ अस. मॅक्झिमम नंबर ऑफ केसेस आम्ही करतोय, लिस्ट कॉम्प्लिकेशन्स आणि अर्ली रिकव्हरी आणि व्हेरी हॅपी पेशंट्स हे UBE आम्हाला आता बघायला मिळत आहेत. ज्या गोष्टी अनुभवातून शिकलेल्या असतात त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट, आपण जर एखादं सायंटिफिक आर्टिकल जर वाचायला गेलं तर त्याच्यामध्ये क्रायटेरियाज असतात की ODI स्कोअर इतका होता, VAS स्कोअर इतका होता, व्हिज्युअल अॅनालॉग स्कोअर इतका होता. पण जो एक पेशंटचा फीडबॅक असतो, जो पेशंट जेव्हा येऊन तुम्हाला सांगतो की आता माझी पाठ पण दुखत नाही, आता मी 2 किलोमीटर पण चालू शकते, हा कम्पेरेबल नाही आहे. आणि दिस इज समथिंग आम्ही सुरुवात करताना, मी दीनानाथ मंगेशकर पासून ओपन सर्जरी, मायक्रोस्कोपी, ट्युब्युलर, फर्स्ट जनरेशन एंडोस्कोपी किंवा युनिपोर्टल एंडोस्कोपी आणि बायपोर्टल सर्जरी या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर फक्त UBE मी हे ऑब्झर्व केलं आहे की ज्या पेशंटला सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स हे सगळ्यात कमी आहेत, न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स हे सगळ्यात कमी आहेत, जो त्यांचा मेन प्रश्न असतो की पेशंट अधूतर होणार नाही ना हे नाही ना, तर त्याला मेन कारण हे आहे की कॅमेरा आतमध्ये गेल्यानंतर 6-7 पटीने मला मॅग्निफाईड, जेव्हा इतका क्लिअर मला स्पायनल कॉर्ड दिसतोय, तेव्हा चुकून तिथे धक्का लागण्याची किंवा नसेला इंजुरी होण्याची शक्यता ही खूप कमी आहे किंवा नाही त्या गत आहे. त्याच्यामुळे आपण त्या पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन या सगळ्या गोष्टी सांगू शकतो की येस, स्पाईन सर्जरीचा रिझल्ट सुद्धा चांगला येऊ शकतो. ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड स्पाईन डे, आज 16 ऑक्टोबर आहे, 16 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्पाईन डे म्हणून आपण साजरा करतो आणि यावेळेसची थीम आहे बॅक ऑन ट्रॅक. आपल्या पाठीची काळजी आपणच घ्यायची आणि वी हॅव टू कम बॅक ऑन ट्रॅक आफ्टर दिस कोविड. मला सगळ्यांना उद्देशून फक्त एकच प्रश्न विचारावा वाटतो की जर तुमच्यासमोर असे 2 मॉडेल्स ठेवलेत तर ऑब्व्हियसली तुम्ही कुठले चूज करताल? आणि आय एम व्हेरी सरप्राईझिंग की हे दोन्ही मॉडेल्स अँबॅसेडरचेच आहेत. जे राईट साईडचं मॉडेल आहे ते अँबॅसेडरचीच इलेक्ट्रिकल व्हेकल आहे जी येणार आहे. त्याच्यामुळे एंडोस्कोपीमध्ये आपण वेगळं काही करत नाही, आपण जे आतमध्ये काम करायचं होतं तेच करतोय, फक्त ते आता अशा पद्धतीने करतोय की त्याचा पेशंटला डॅमेज कमी होईल, त्याची रिकव्हरी ही प्रेडिक्टेबल असेल आणि त्याचं पोस्ट ऑपरेटिव्ह जो प्रोटोकॉल असेल की त्याला लवकरात लवकर कामावरती लागू होणं, हे आपण खूप पटकन करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला गॅरंटी देऊ शकतो की याच्यातून तुमची रिकव्हरी ही चांगलीच होणार आहे. काही प्रश्न असतील तर आपण जरूर ते प्रश्न ऍड्रेस करूयात. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर क्वेश्चन आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. सर, मी मला एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण ही सर्जरी करतो लॅप्रोस्कोपिक, त्यावेळेस लाईव्ह जेव्हा सर्जरी चालू असते त्यावेळेस समजा चुकून एखाद्या नसेला धक्का लागला, ओके,
हे आपल्याला त्यावेळेस कळत नाही, आपण सर्जरी करत असतो तर अशा पद्धतीचं काही आहे का की त्याच वेळेस आपल्याला काही इंडिकेशन येतील सर्जनला की आता धक्का लागलेला आहे, ज्याला दॅट टाइप न्यूरो मॉनिटरिंग वगैरे असं काही? राईट सर, राईट सर. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत सर. जेव्हा आपण युनिपोर्टल सर्जरी करतो आपण पेशंटला लोकल अनेस्थिशियामध्ये ठेवण्याचा मेन उद्देश हाच आहे की पेशंटच आपलं न्यूरो मॉनिटर आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक अनुभव असतो की टेबलवरती बसताना कधीतरी असं कोपऱ्याला इथे धक्का लागतो आणि हातामध्ये करंट लागतो, ती तुमची अल्नार नर्व्हला स्टिम्युलेट झालं. एक्झॅक्टली सेम सेन्सेशन पेशंटला ऑन टेबल येतं आणि पेशंट सांगतो की पायामध्ये करंट सेन्सेशन गेलं. तर जेव्हा युनिपोर्टल सर्जरी करतो तेव्हा न्यूरो मॉनिटरिंगची गरजच नसते, कारण की पेशंटच आपला न्यूरो मॉनिटर म्हणून काम करतो. जेव्हा आपण बायपोर्टल सर्जरी करतो त्यावेळेस आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट युज करतो, ज्याच्यामध्ये आपण स्पायनल कॉर्ड किंवा न्यूरल टिश्यूच्या 5 mm to 10 mm प्रॉक्सिमिटीमध्ये जेव्हा काम करतो मसल्सला फ्लिकरिंग व्हायला लागतं आणि आपल्याला ते ऑन टेबल लक्षात येतं की पेशंटचा पाय अचानकपणे हललाय. अंडर अनेस्थिशिया पेशंटचा पाय हलण्याचं काम काहीच नसतं, त्याच्यामुळे हे जे फ्लिकर्स आहेत ते आपल्याला इंडिकेट करतात की आपण न्यूरल टिश्यूच्या जवळ जातोय. तिसरी गोष्ट, न्यूरो मॉनिटरिंगची सोय सुद्धा अवेलेबल असते, ज्याच्यामध्ये छोटे छोटे इलेक्ट्रोड्स हे मसल्समध्ये इन्सर्ट केले जातात आणि त्याचा एक सेपरेट ईसीजी सारखा ग्राफ असतो जो मशीनवरती दिसत असतो आणि एक सेपरेट टेक्निशियन त्याचं रिडिंग घेत असतो. तो एक बेसलाईन व्हॅल्यूज पहिले तयार करतो आणि त्या बेसलाईन व्हॅल्यूज मध्ये काहीही फ्लक्च्युएशन जर होत असेल तो आपल्याला इमिजिएटली सांगतो की सर इथे इथे या या नसेच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस चेंज होत आहेत आणि त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत आहेत. युजली ह्याच्यामुळे सर्जरीची कॉस्ट काही प्रमाणामध्ये वाढते, कारण ते न्यूरो मॉनिटरिंग आणि ते टेक्निशियन आणि हे रिपोर्टिंग सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड सिंगल लेवल डिस्क साठी आम्ही हे वापरत नाही, पण डेफिनेटली जिथे डिफॉर्मिटी आहे की जिथे आपल्याला स्कोलिओसिस करेक्शन, कायफोसिस करेक्शन, इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मज्जारज्जूला आपल्याला मॅन्युप्युलेट करून सरळ करावं लागणार आहे आणि तेव्हा तिथे नसांवरती किंवा रक्तवाहिन्यांवरती काही विपरीत परिणाम होतोय का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे, तिथे डेफिनेटली आपण न्यूरो मॉनिटरिंगचा उपयोग करून घेऊ शकतो. ओके, डॉक्टर अनिता भागवत प्रश्न विचारत आहेत, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द एस एक्स? एस एक्स म्हणजे काय सर? सर्जरी. ओके ओके. सर सर्जरीची कॉस्ट ही प्रत्येक याच्याप्रमाणे व्हॅरी होते, ते असं डायरेक्टली इथे सांगणं योग्य नाही आहे, पण एवढं नक्की सांगतो की युनिपोर्टलची जी कॉस्ट होती त्याच्यापेक्षा आता बायपोर्टल ही आपण खूप कमी कॉस्टमध्ये कम्पेअर करू शकतो आणि डेफिनेटली इट इज कम्पेअर्ड टू एनी अदर हॉस्पिटल जिथे तुम्ही मायक्रोस्कोपी किंवा हे करता. म्हणजे जर मायक्रोस्कोपीला 1 lakh rupees लागतात तर बायपोर्टलला 2 lakh rupees लागणार नाहीत, सेम कॉस्टिंगमध्ये तुम्हाला ते होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. ऑन द कॉन्ट्ररी तिथे जेव्हा 3 days तुम्हाला हॉस्पिटलमध्ये झोपून राहावं लागतं आणि आपण 24 hours तुम्हाला डिस्चार्ज करतोय तर बाकीचा खर्च हा कमीच होतोय त्याच्यामध्ये. इव्हन 3 doses ऑफ आय व्ही अँटीबायोटिक आता आम्ही चालू केलं आहे ऑपरेशनच्या 4 hours आधी, ऑपरेशनच्या 6 hours नंतर आणि ऑपरेशनच्या 12 hours नंतर 3 doses ऑफ आय व्ही अँटीबायोटिक्स अँड दॅट्स. म्हणजे मेडिसिनचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये इतका कमी होतोय, कारण काय आपण जे इरिगेशन फ्लुइड जे मी बोलतोय किंवा इट्स अ फ्लुइड मिडियम सर्जरी, त्या फ्लुइडमध्येच आपण अँटीबायोटिक टाकतो. इट इज ॲज गुड एज गिव्हिंग अँटीबायोटिक लवाज आणि जवळपास 8-10 liters फ्लुइड एकेका सर्जरीमध्ये आपण यूज करतोय. त्याच्यामुळे जे काही जंतू किंवा जे काही स्लाईम तिथे तयार व्हायचं तो तसाच वॉशआउट होतोय. त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ सर्जरी ही काही एक्सपोनेन्शियली हाय नाही आहे कुठल्याही कम्पेअर्ड टू मायक्रोस्कोपिक आणि ओपन सर्जरी. इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू दॅट. ओके, दुसरा प्रश्न आहे डॉक्टर प्रवीण कुमार थोरात यांचा, डीएम विथ असोसिएटेड सीआरपी पॉझिटिव्ह सिस्टम ऑफ आर्थरायटिस, वॉन्ट टू मॅनेज. सर मला नाही कळलं, डीएम विथ असोसिएटेड सीआरपी पॉझिटिव्ह सिस्टम ऑफ आर्थरायटिस वॉन्ट टू मॅनेजमेंट, त्यांनी क्वेश्चन विचारला. हा अच्छा अच्छा, म्हणजे डायबिटीस आहे आणि सीआरपी पॉझिटिव्ह आहे, अच्छा, आर्थरायटिसचे सिम्प्टम्स आहेत त्यांना. सर बेसिकली सीआरपी जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं आपल्याला कारण बघायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे सगळे अक्यूट फेज रिएक्टंट्स आहेत ते आयदर इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शन दोन्ही गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह असतील. जर फक्त सीआरपी पॉझिटिव्ह वरून आपण कन्क्लुजन काहीच काढू शकत नाही, आपल्याला ईएसआर बघायला पाहिजे, टोटल ल्युकोसाइट काउंट बघायला पाहिजे. जर टोटल ल्युकोसाइट काउंट हाय असेल तर मग ते इन्फेक्शनच्या फेवरमध्ये जाईल, जर टोटल ल्युकोसाइट काउंट डब्ल्यूबीसी काउंट हा नॉर्मल असेल तर इट गोज मोर इन फेवर ऑफ अ कोल्ड थिंग म्हणजे आर्थरायटिस वगैरे
अर्थराइटिस असेल तर अगेन त्याचे सगळे टाइप्स आले, त्याच्यामध्ये रुमेटॉइड झालं, गाउट झालं, अंकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस झालं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला इन्व्हेस्टिगेट करावं लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट की एखाद्या म्हणजे एवढ्याशा सिनारीओवरून आपण त्यांना ट्रीटमेंट सांगणं, म्हणजे त्याला बेसिकली अजून इन्व्हेस्टिगेट करणं आणि सगळे डिफरेन्शियल डायग्नोसिस रूल आउट करणं हेच त्याच्यासाठी योग्य राहील. ओके, एक प्रश्न होता सर, व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ सॅक्रोइलायटिस? हा खूप महत्वाचा हे आहे आणि हा खूप कॉमनली मिस डायग्नोसिस पैकी आहे. दोन गोष्टी आहेत, सॅक्रोइलायटिस आणि पायरिफॉर्मिस सिंड्रोम. सॅक्रोइलायटिस म्हणजे सेक्रम म्हणजे आपलं माकड हाड आणि इलियम म्हणजे आपलं हिप बोन. माकड हाडाचा आणि हिप बोनचा हा जो सांधा असतो, या सांध्याला सूज येणं ह्याला आपण सॅक्रोइलायटिस म्हणतो. आपल्याला मागच्या माझ्या मागचं जर मॉडेल दिसत असेल तर हा जो सेंटरचा बोन आहे तो सेक्रम आहे आणि हा जो बोन आहे तो इलियम आहे. या दोन्हीच्या मधली जी लाईन आहे हा उजव्या साईडचा सॅक्रोइलियाक जॉईंट आणि हा डाव्या साईडचा सॅक्रोइलियाक जॉईंट. या सांध्याला जर सूज आली तर इथून खाली जाणारी सायटिक नर्व जी आहे ती इरिटेट होते आणि दे पेशंट टिपिकली प्रेझेंट अ सायटिक पेन नाही तर स्लिप डिस्क पेन. मग हे ओव्हरलॅपिंग सिम्टम्स असतात. आता अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये कसं होतं, अनलेस वी डू अ MRI आणि आपण MRI करताना फक्त लंबर स्पाइनचा करतो, आपण प्रत्येक वेळेस सॅक्रोइलियाकचं स्क्रीनिंग करतोच असं नाही. क्लिनिकली जर तुम्हाला बघायचं असेल तर एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये करू शकता, ते म्हणजे पेशंटला एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय मांडी घातल्यासारखा त्याच्यावरती ठेवायला लावायचा, ज्याला आपण फिगर ऑफ फोर म्हणतो. फिगर ऑफ फोर पेशंटला पोझिशन द्यायची आणि त्याच्या गुडघ्यावरती दाब द्यायचा, म्हणजे आपण सॅक्रोइलियाक जॉईंटला स्ट्रेच करतोय. आपला गुडघा फोल्ड आहे, आपला हिप जॉईंट पण फोल्ड आहे, त्याच्यामुळे सायटिक नर्व तिथे स्ट्रेच नाही होणार. पण जर त्या फिगर ऑफ फोर पोझिशनमध्ये जर आपण ताण दिला आणि पेशंटला पेन वाढला, इट इज डेफिनेटली सॅक्रोइलायटिस अँड नॉट सायटिक पेन. क्लिनिकली डिफरन्शिएट करण्यासाठी तरी तेवढं एकच आहे, अदरवाइज त्याला सिटी स्कॅन इज मँडेटरी, कारण की जर काही बोनी चेंजेस झालेले असतील तर ते MRI वरती सुद्धा मिस होऊ शकतात. सो इट इज मोर ऑफ अ क्लिनिकल डायग्नोसिस. ट्रीटमेंट पार्ट हा सोपा आहे. सॅक्रोइलायटिस विथ RA निगेटिव्ह, CRP निगेटिव्ह, ESR निगेटिव्ह, आपल्याला त्यांना फक्त स्ट्रेचिंग द्यायचं आहे. पेन जर खूप असेल तर आपण फिजिओथेरपीमध्ये त्यांना IFT देऊ शकतो. वर्स्ट केस सिनारिओज, अगदी जर पेशंटला स्टिफनेस असेल तर आपण अंडर लोकल अनेस्थिशिया एक नीडल डायरेक्टली त्या जॉईंटच्या अंडर जॉईंटमध्ये प्लेस करतो आणि हायलुरॉनिक ऍसिड आणि काही प्रमाणामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी स्टिरॉइड आपण त्याच्यामध्ये देतो, ज्याच्यामुळे तिथली आतली सूज कमी व्हायला मदत होते. हायलुरॉनिक ऍसिड हे ॲडिझिनोलायसिस म्हणजे तिथले जे ॲडिझन्स असतात ते ब्रेक करायला मदत करतात, म्हणजे त्या दोन हाडांमध्ये जे काही फ्रिक्शन होतं ज्याच्यामुळे त्या सांध्याच्या आवरणाला सूज येते ते कमी होतं आणि त्याला आपण त्याचा पेन मॅनेज करू शकतो. डॉक्टर गुंडेचा प्रश्न विचारत आहे की पोस्ट ऍक्सिडेंटल पॅराप्लेजिया 15 इयर्स बॅक विथ इंजुरी टू सर्वायकल स्पाइन अँड लंबर स्पाइन बेडरिडन, कॅन एनी हेल्प बी गिव्ह टू सच पेशंट? नाही सर, अनफॉर्च्युनेटली न्यूरोलॉजिकल जर डॅमेज झालेला असेल तर अजून तरी अशी कुठलीही टेक्निक नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण नर्व रिप्लेसमेंट किंवा हे करू. खूप साऱ्या त्याच्यामध्ये ऑनगोईंग हे आहेत, रिसर्चेस आहेत ज्याच्यामध्ये स्टेम सेल्सचे रिझल्ट आहेत, पण कुठलेही रिझल्ट प्रूव्हन नाही आहेत आणि ICMR अजून कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट केलेली नाही आहे. जे काही सगळं चालू आहे ते एक्सपेरिमेंटल बेसिसवरती आहे, त्याच्यामुळे ऑन अरायवल जर पेशंटला न्यूरो डेफिसिट असेल तर आपण कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये गॅरंटी देऊ शकत नाही. MRI सिटी स्कॅनवरती जर आपल्याला दिसतंय की तिथे कॉम्प्रेशन आहे, आपण निश्चित ते कॉम्प्रेशन काढू शकतो, बट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट की ते ऑलरेडी जर तिथलं ब्लड सर्क्युलेशन डॅमेज झालेलं असेल तर अनफॉर्च्युनेटली आपण त्याला नाही काय करू शकत. डॉक्टर वर्षा मॅडम प्रश्न विचारत आहेत, सर व्हॉट विल बी द ट्रीटमेंट ऑफ असिम्प्टोमॅटिक कॉलेसिस इन 45 इयर्स ओल्ड फिमेल पेशंट? 45 इयर्सला स्कोलिओसिसला खरंच काही ट्रीटमेंट लागत नाही, कारण की हे सगळे म्हणजे कंजनायटल गोष्टी आहेत किंवा अल्डरसंट एज ग्रुपमध्ये अर्ली 20s दिसणाऱ्या गोष्टी आहेत. जर ऑलरेडी त्यांचं स्पाईन सेट झालंय 45 म्हणजे त्यांचे प्रेग्नन्सीचं एज सुद्धा त्यांचं निघून गेलं आहे, तर त्याच्यापुढे हायली अनलाईकली की ते प्रोग्रेस होईल. त्याच्यामुळे आपल्याला ते एक्सरेवरती जे पिक्चर दिसतं आपण त्याच्यावरती फोकस करतो आणि आपण हे विसरून जातो की शी मस्ट बी अराउंड पेरिमेनोपॉझल एज ग्रुप. तर त्यांना त्या अँगलनी इन्व्हेस्टिगेट करणं जास्त आवश्यक आहे की त्यांना काही बोन मिनरल डेन्सिटी कमी आहे का, त्यांचे मेन्सेस इरेग्युलर व्हायला लागलेले आहेत का, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय का.
अगदीच जर आपल्याला डॉक्युमेंट केलं की एखादा फॅसेट जॉईंट खूप जास्त आर्थरायटिक व्हायला लागलेला आहे, तर मग मी जसं म्हटलं सॅक्रोइलियाक जॉईंटला जसं आपण इंजेक्शन देऊन त्याचा पेन कमी करू शकतो, तसं सेम इंजेक्शन आपण फॅसेट जॉईंटच्या आतमध्ये देऊ शकतो टू अन एक्सटेंड की आपण फॅसेट जॉईंटला सप्लाय करणाऱ्या नसेला कम्प्लिटली ॲबलेट सुद्धा करून टाकू शकतो, कारण की ते अदरवाईज इट इज व्हेरी युजलेस. आणि स्कोलिओटिक पेशंट्समध्ये तशी मुवमेंट खूप कमी असते, त्याच्यामुळे परमनंटली सुद्धा त्याचा पेन आपण बंद करू शकतो. पण स्कोलिओसिसमुळे ॲट द एज ऑफ 45 सिम्प्टम्स होणं इज व्हेरी अनलाईकली. त्याला काहीतरी सेकंडरी कॉज असणार, आयदर फॅसेट जॉईंट अर्थरायटिस ऑर अर्ली मेनोपॉझल ऑस्टियोआर्थरायटिस. सर आई वॉन्टेड टू आस्क वन, सॉरी निकम सर, स्कोलिओसिस आपण क्लिनिकली आयडेंटिफाय करणं म्हणजे क्लिनिकली हाऊ डू वी कन्फर्म असं काहीतरी बॅक. युजली जो एज ग्रुप असतो म्हणजे ज्याच्यामध्ये साधारण अगदीच जर ते ऑब्विस असेल डिफॉर्मिटी तर ते पॅरेंट्स घेऊनच येतात की त्याला पाठीला बाग दिसतोय म्हणून. खूप जो माइल्ड फॉर्म ऑफ स्कोलिओसिस असतो तो सरळ उभा राहिल्यानंतर जर आपण त्यांचे खांद्यांची लेवल चेक केली तर ती सुद्धा नॉर्मलच दिसते. मग अशा वेळेस फक्त आपल्याला पेशंटला अप्पर बॉडी एक्सपोज करावी पाहिजे, पूर्ण पाठ उघडी दिसायला पाहिजे आणि आपण पेशंटच्या मागे उभं राहून त्यांना 90 degrees मध्ये वाकायला लावायचं आणि त्यांचे स्कॅप्युले ऑब्झर्व करायचं. जर त्याच्यामध्ये अनइक्वॅलिटी जर असेल, कारण की जर स्कोलिओसिस आहे तर मसल्सचा टोन अनइक्वल असणार, मसल्सचा टोन जर अनइक्वल आहे तर स्कॅप्युले हे वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये फिरणार, त्याच्यामुळे वरून ऑब्व्हियसली फार काही दिसत नाही पण काहीतरी डाऊट येतोय की काहीतरी आहे. त्यांना फक्त आपण पाठीमागून ऑब्झर्व करायचं, पुढे वाकायला लावायचं, स्कॅप्युलाचं जे विंगिंग आहे ते अपोजिट ते अनइक्वल असतं दोन्ही साईडला, त्याच्यावरून आपण डायग्नोसिस करू शकतो. आणि मग ऑफकोर्स आपण स्टँडिंग एक्सरे जर फुल लेंथचा स्पाइनचा घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात येतं आपल्याला. अँड सेकंडली सर, म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे व्हॉट एव्हर लाईक सायटिका सारखं किंवा कसल्याही बॅकेक घेऊन येतो पेशंट जेव्हा, तर एक्सरे सोडून MRI करायचं का CT स्कॅन करायचं हे कसं ठरवलं जातं? मी त्या प्रश्नाचं पण उत्तर देतो, पण खूप सारे पेशंट उलटही करतात, MRI घेऊन येतात आणि मग मी म्हणतो एक्सरे करायचा, ते म्हणतात एवढा मोठा MRI केला आता एक्सरे कशाला पाहिजे तुम्हाला. तिन्ही गोष्टींचं आपलं वेगळं वेगळं महत्व आहे. एक्सरेचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की एक्सरे मध्ये आपण स्ट्रेस एक्सरेज काढू शकतो, म्हणजे एक्सरे पुढे वाकून मागे झुकून ऑब्लिक व्ह्यूज मध्ये कुठल्याही अँगल मध्ये काढू शकतो. MRI CT स्कॅन मध्ये ती सोय नाही, त्याच्यामुळे काही पेशंट्सला अंडरलाईंग लिस्थेसिस किंवा इन्स्टॅबिलिटी असते पण ती झोपलेल्या पोझिशनमध्ये इव्हिडंट नसते, त्याच्यामुळे आपण त्यांना उभं राहून पुढे वाकून मागे झुकून एक्सरे काढतो, म्हणजे काही अंडरलाईंग इन्स्टॅबिलिटी आहे का ती हायलाईट करू शकतो. हा मेन मुद्दा त्यांना सांगायचा की एक्सरेमध्ये ही फॅसिलिटी असते ती कशातही नसते. दुसरी गोष्ट, CT स्कॅन आपल्याला बोनी आर्किटेक्चर चांगलं दाखवतो आणि MRI आपल्याला सॉफ्ट टिश्यू आर्किटेक्चर चांगलं दाखवतो, त्याच्यामुळे जर ट्रॉमाची केस असेल तर तिथे CT स्कॅनचा रोल जास्त असतो, जर अर्थरायटिसची केस असेल तर तिथे CT स्कॅनचा रोल जास्त आहे, जर डिजनरेटिव्ह कंडिशन्स आहेत की डिस्क प्रोलॅप्स आहे, स्पायनल स्टिनोसिस आहे, तर मग तिथे MRIचा रोल जास्त असतो. त्याच्यामुळे क्लिनिकली जर आपल्याला असं वाटतं की आपण एखादा रुमेटॉइड पेशंट आहे त्याच्यासाठी हे करतोय आणि तर आपण त्याला CT स्कॅन सांगणं जास्त गरजेचं आहे. आणि जर आपल्याला असं वाटतं की हे डिजनरेटिव्ह आहे की 50-55 प्लस एज ग्रुप आहे, म्हणजे त्यांनी वयाचे पहिले 50 वर्ष विदाऊट एनी डिफिकल्टीज काढलेले आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली त्याला काही असं आर्थरायटिस किंवा या गोष्टी नाही आहेत, हे आपल्याला त्याच्या एजवरूनच लक्षात येतं. 50-50 plus एज ग्रुपमध्ये MRI हाच उपयोगी पडतो. अर्लियर जर असं काही असेल की अगदी 25-30 वर्षाचा मुलगा आहे, बॅकपेन आणि हे म्हणतोय, तर मग त्या केसेसमध्ये CT स्कॅन पहिल्यांदा करून तर गरज पडली तर आपण मग MRI सुद्धा करू शकतो. आणि वन इज एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, हाऊ डू वी डायग्नोज ऑन क्लिनिकल बेसिस? टिपिकली मेल्स मध्ये, त्या बाबतीत फिमेल्स लकी आहेत की अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस त्यांना होत नाही. मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये सॅक्रोआयलायटिस हीच सुरुवात असते अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिसची. दुसरी गोष्ट, त्यांना सरळ झोपता येत नाही ही कंप्लेंट असते, कारण त्यांचा जो एस शेप स्पाइन आहे तो सी शेप व्हायला लागतो, त्याच्यामुळे त्यांची मानही पुढे येते, त्यांचं थोरॅसिक जे कायफोसिस आहे ते मागे जातं. पेशंट म्हणतात की सरळ झोपलं की त्रास होतो, एका कुशीवर झोपू शकतोय, सकाळी उठल्यानंतर आकडल्यासारखं वाटतंय, खूप वेळ बसलो की कमरेच्या दोन्ही साईडला म्हणजे डिम्पल ऑफ विनस सॅक्रोइलियाक जॉईंटच्या तिथे पेन होतोय. आणि टिपिकल एज ग्रुप 17-18 पासून साधारण 30 पर्यंत आणि कॉन्स्टंट, म्हणजे फर्स्ट टाइम सेकंड टाइम थर्ड टाइम ते येत आहेत. तुम्ही त्यांना B12 दिलं, मल्टीव्हिटॅमिन दिलं, IFT दिलं, मसल रिलॅक्सन दिलं, सगळं हे दिलं, देन यू शुड थिंक की. आणि कधी कधी हिस्ट्री असते, फॅमिली हिस्ट्री असते, नॉट नेसेसरिली ऑलवेज. आणि बऱ्याच वेळेस असंही होतं की पेशंट HLA-B27 चा पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्याकडे घेऊन येतात की आय एम अ डायग्नोस्ट केस, आता मी काय करू.
लेस दॅन 2% लोकांना त्याचे सिम्पटम्स डेव्हलप होणार आहे. आणि नॉर्मल आर्थरायटिस आणि अंकालॉजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये मेन फरक हा आहे की नॉर्मल आर्थरायटिस मध्ये हाडाचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये येणारा सरफेस खराब होतो. अंकालॉजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये तो सरफेस चांगला असतो, त्या हाडाला हलवणारा जो लिगामेंट आहे तो स्टिफ होतोय. त्याच्यामुळे देर इज कॅल्सिफिकेशन ऑफ द लिगामेंट, त्या लिगामेंटची इलॅस्टिसिटी चालली जाते म्हणून तो सांधा डिसयूज होऊन खराब होऊन जातोय. मग आपण पेशंटला एवढंच सांगायचं की जर तुला एखाद्या लिगामेंटची इलॅस्टिसिटी चांगली ठेवायची तर काय करायचं, तर ते हलवत राहायचं. त्याच्यामुळे यू हॅव टू बी फिजिकली ऍक्टिव्ह. स्ट्रेस इम्पॅक्ट होईल किंवा इंजुरी होईल अशा गोष्टी नाही, त्याच्यामुळे रनिंग नाही करायचं, सायकलिंग करायला काही हरकत नाही, स्विमिंग करायला काही हरकत नाही, डायव्हिंग नाही करायचं ज्याच्यामुळे इम्पॅक्ट जिथं होईल आणि इंजुरी होईल, कारण ह्यांचे बोन्स ब्रिटल असतात, दे आर एज ब्रिटल एज अ चॉक. त्याच्यामुळे जिथे इम्पॅक्ट होईल असं नाही. त्याच्यामुळे सायकलिंग, स्टेशनरी सायकलिंग, ट्रेडमिल, स्विमिंग अशा ऍक्टिव्हिटीज करायला सांगायचं. आणि एकदा रुमेटॉलॉजिस्टला कधीतरी भेटा म्हणून त्यांना सांगायचं, त्यांचं बेसिक प्रोफाइलिंग हे व्हायलाच पाहिजे त्याच्यासाठी. सर, डॉक्टर नीता यांचा प्रश्न आहे, इन ग्रेड फर्स्ट रेट्रोलिस्थेसिस ऑफ L2/L3 अँड L3/L4, व्हॉट इज द ट्रीटमेंट? रेट्रोलिस्थेसिसला कधीच सर्जिकल ट्रीटमेंटची गरज नाही पडत, कारण रेट्रोलिस्थेसिस आर इनहेरेंटली स्टेबल. जेव्हा एंटेरोलिस्थेसिस असतं त्यावेळेस इन्फिरियर फॅसेट सुपिरियर फॅसेट वरून सटकून पुढे जात असतो, आणि त्याची अनाटॉमी अशी आहे की सुपिरियर फॅसेट आणि इन्फिरियर फॅसेट जर रेट्रोलिस्थेसिस गेले तर हा सुपिरियर फॅसेट कधीच असं खाली जाऊन त्याला सटकणार नाही आहे. त्याच्यामुळे रेट्रोलिस्थेसिस आर इनहेरेंटली स्टेबल. ऑन द कॉन्ट्ररी, एंटेरोलिस्थेसिस असेल तर तो फॅसेट जॉईंट एक पॉईंटला कम्प्लीट सटकून आणखी पुढे जाऊन मज्जारज्जूला इंजुरी होण्याची किंवा कॉडा इक्वाना डेव्हलप होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिपोर्टमध्ये रेट्रोलिस्थेसिस बघताय, तुम्ही पेशंटला 100% सांगा की 99% ह्याला इन्स्टॅबिलिटी होणार नाहीये आणि त्याला सर्जरीची गरज पडणार नाही. हा, रेट्रोलिस्थेसिस विथ स्टिनोसिस जर असेल तर मग तो वेगळा पार्ट झाला की ऑलरेडी जर चिमटा बसलाय फ्लेवामुळे डिस्कमुळे, पण त्याला इन्स्ट्रुमेंटेशनची युजली गरज पडत नाही. त्याच्यामुळे रेट्रोलिस्थेसिस आर इनहेरंटली स्टेबल, त्याला वेगळे काही ट्रीटमेंट लागत नाही अपार्ट फ्रॉम फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजेस. ओके, एक प्रश्न आहे सर अजून, हाऊ टू डिफरेंशिएट डीव्हीटी सायटिका अँड टेंडोनाइटिस कॉजिंग लेग पेन? थँक यू सो मच फॉर दिस क्वेश्चन, खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की लंबर कॅनल स्टेनोसिस मध्ये पेशंटचं वॉकिंग अफेक्ट झालेलं असतं, तर त्या एका सिम्पल प्रश्नावरून तुम्ही डिफरेंशिएट करू शकता दोन गोष्टींमुळे, आयदर इट इज न्यूरोलॉजिकल क्लॉडिकेशन ऑर वॅस्क्युलर क्लॉडिकेशन. जर न्यूरोलॉजिकल क्लॉडिकेशन म्हणजे मज्जारज्जूपासून बाहेर पडणाऱ्या नसांमुळे, नर्व्समुळे जर क्लॉडिकेशन आहे की पेशंटचं चालण्याचं अंतर कमी झालेलं आहे, तर पेशंट थोडं अंतर चालल्यानंतर त्याला खाली बसावंच लागतं, कारण की स्टँडिंग पोझिशनमध्ये त्याचे रूट जे आहेत ते स्ट्रेस्ड आउटच राहतात, त्याला फ्लेक्शन पाहिजे हिपमध्ये आणि नीमध्ये, ही हॅज टू सेट डाऊन. ऑन द कॉन्ट्ररी जर डीव्हीटीमुळे तो पेन असेल आणि थोडं अंतर चालल्यानंतर पायाचा रक्त पुरवठा कमी होतोय म्हणून त्याला जर प्रॉब्लेम येतोय, तर त्याला एका ठिकाणी उभं राहिलं तरी चालतं. त्याच्यामुळे तेवढा एक सिम्पल प्रश्न की 100 मीटर चालल्यानंतर तुम्हाला खाली बसावं लागतं, हो खालीच बसावं लागतं न्यूरोलॉजिकल क्लॉडिकेशन, नाही एका ठिकाणी उभं राहिलं कशाचा तरी आधार घेतला तरी चालतं वॅस्क्युलर क्लॉडिकेशन, नॉट नेसेसरी डीव्हीटी, आर्टेरियल पण असू शकतं, वेगळेही काही क्लॉट्स वगैरे म्हणजे वेगळेही त्याचे पॉसिबिलिटीज असू शकतात. आता या दोन्ही गोष्टींमध्ये रेस्ट पेन हा कधीच नसतो, पेशंट झोपल्यानंतर इज ऑलवेज कम्फर्टेबल. टेंडिनायटिसचा जेव्हा आपण विचारतोय, टेंडिनायटिस इज इन्फ्लेमेशन आणि रात्रीच्या वेळेस बाकीचे सगळे मसल्स रिलॅक्स असतात किंवा ओव्हरऑल आपला मसल टोन हा कमी असतो, त्याच्यामुळे ऍट रेस्ट जर पेन असेल तर तो मस्क्युलर किंवा टेंडिनायटिसच्या फेवरमध्ये जास्त जातो, आणि जर डायनामिक असेल तर अशा पद्धतीने आपण तो वॅस्क्युलर आहे का न्यूरोलॉजिकल आहे ते डिफरेंशिएट करू शकतो. डॉक्टर शिल्पा जोशी मॅडम प्रश्न विचारत आहेत, दिस टाइप ऑफ सायटिका पेशंट नीड सर्जिकल मॅनेजमेंट? सायटिकामध्ये मॅडम पेन हा क्रायटेरिया कधीच नसतो सर्जरी करण्यासाठी, कारण की 85-90% ऑफ द केसेसमध्ये फक्त इन्फ्लेमेशन असतं आणि त्याला रेस्ट, त्याला मेडिसिन्स आणि त्यांना फिजिओथेरपी दिल्यामुळे ते कव्हर होऊन जातं. रफली बोलायचं झालं तर साधारण 1-1.5 महिन्याचा आम्ही त्याच्यामध्ये ट्रायल देतो की जर त्या पिरियडमध्ये पेशंटला काही न्यूरो डेफिसिट नाही आहे, वीकनेस नाही आहे, त्याच्या डेली ऍक्टिव्हिटीज चालू आहेत विथ सम अमाऊंट ऑफ पेन, ही इज एबल टू डू दॅट. साधारण मी पेशंटला बोलताना असं सांगतो की 50%-50% जर दाब कमी असेल तर आपण त्याला कन्झर्व करू शकतो, पण MRI 50%-50% जास्त दाब आहे आणि पेशंटला कुठल्याही पेन मेडिकेशनला, रूट ब्लॉकला, फिजिओथेरपीला रिस्पॉन्स नाही आहे,
आणि न्यूरो डेफिसिट डेव्हलप व्हायला लागलेलं आहे किंवा चालण्याचं अंतर ग्रॅज्युअली कमी कमी व्हायला लागले तर मग आपण त्याला सर्जरीही रेकमेंड करतो. पण फर्स्ट ऑनसेट यंग पेशंट विदाउट एनी न्यूरो डेफिसिट डेफिनेटली पहिले 6 आठवडे आपण त्यांना कन्झर्वच करायला पाहिजे. ओके. डॉक्टर पराग कोठाडिया प्रश्न विचारत आहे. 45 इयर्स ओल्ड मेल हॅव्हिंग लो बॅक एक रेडिएटिंग टू थाय increased by forward bending, has to travel daily on bike, x-ray showing loss of lumbar lordosis. Pain, pain intermittent. What should be done? सर टिपिकल डिस्क सारखं पिक्चर आहे. कारण की जेव्हा तुम्ही म्हणताय की पुढे वाकल्यानंतर पेशंटला पेन होतोय, आपण एस एल आर करतोय दॅट इज सेम. आपण हिप जॉईंट मध्ये फ्लेक्शन हे करतोय, हिप जॉईंटला आपण फ्लेक्स करतोय, नी एक्सटेंड करतोय. उभं राहून जरी पुढे वाकलं तरी सुद्धा सेमच होतंय, सायटिक नर्व रूट स्ट्रेच होतंय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना एम आर आय करूनच इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. नुसत्या एक्सरे वरती आपल्याला ती ऍडिक्वेट इन्फॉर्मेशन नाही मिळणार. कारण खूप जणांची नॅचरल रचना अशी असते की L5S1 डिस्पेसी खूपच कमी असते, L5 सॅक्रलाइज्ड असतो, L5 हा सॅक्रम पासून सेपरेट झालेलाच नसतो. त्याच्यामुळे विदाउट डुईंग एन एम आर आय आणि जसं तुम्ही म्हटलं टू व्हीलर ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री आहे आणि एज सुद्धा 40-50 मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना एम आर आय करूनच पुढचं हे करायला पाहिजे. ओके. पण सर असे बरेच पेशंट असतात की त्यांना एम आर आय मध्ये किंवा एक्सरे मध्ये दाखवलं जातं की गॅप आहे, त्यांना लोकल पेन असतं, पायात नमनेस नसतो किंवा पेन नसतं. अशा पेशंट मध्ये फक्त फिजिओथेरपी का आपण प्रिव्हेंशन म्हणून की पुढे त्रास होऊ नये त्याला आणि त्यासाठी अगोदरच आपण सर्जरी सर स्लिप डिस्कचे टाइप्स असतात सर. म्हणजे जर सेंटरला स्लिप डिस्क असेल तर त्याच्यामुळे पेशंटला लेग पेन कधीच नाही होणार. आपण जर मज्जारज्जूचं स्ट्रक्चर बघितलं तर सेंटरला गोले आणि दोन्ही साईडला दोन नसा बाहेर पडतात. जर एखादी चकती मज्जारज्जूला इथे सेंटरला प्रेस करते ती कुठल्याच नसेला प्रेस नाही करत तर तो पेन पायामध्ये जाणारच नाही, तो बॅक पेन म्हणूनच प्रेझेंट होतो. मग असे पेशंट टिपिकली मी जे म्हटलं की सिटिंग इंटॉलरन्स असतो की थोडा वेळ बसल्यानंतर त्यांचा पेन वाढतो आणि उठून चालायला लागलं की तो पेन कमी होतो. अशा वेळेस एंडोस्कोपीमध्ये त्यांना ऑप्शन असतं की आपण जो त्यांचा अॅन्युलस जो बाहेरचा जो पोर्शन आहे, चकतीचं जे बाहेरचं आवरण आहे ते फाटलेलं आहे, त्याला आपण लेझर कोॲग्युलेशन करतो, ज्याला अॅन्युलोप्लास्टी म्हणतात. म्हणजे अंडर लोकल अॅनेस्थिसिया आपण लेझर प्रोब तिथे टाकतो आणि त्याला लेझरनी फक्त तेवढ्या बाटला कोॲग्युलेट करून टाकतो. कारण की जो डिस्कचा पोर्शन बाहेर येऊन तिथे इरिटेट करत असतो तिथे इन्फ्लेमेशन झालं असतं. ते इन्फ्लेमेशन कमी झालं की त्यांचा पेन कमी होऊन जातो. त्याच्यामुळे नॉट नेसेसरी की जर पायात पेन नसेल तर सर्जरी लागत नाही असं काही नाही, पण ॲडिक्युएट ट्रायल्स त्याला द्यायला पाहिजे. पण एका वर्षामध्ये 3-4 असे एपिसोड जर होत असतील की जिथं त्या व्यक्तीला सुट्टी घेऊन थांबावं लागतंय, पेनकिलर्स घ्यावे लागतात, कामापासून त्याला ॲब्सिडन्स होतो, तर डेफिनेटली आपण त्याला अशा प्रोसिजर्स ॲडवाईस करू शकतो. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ट्रायल पर्यंत आपण त्यांना पेन किलर विथ मसल रिलॅक्सन, अँटासिड, प्रिगॅबलिन किंवा गॅबापेंटिन हे यूज करू शकतो. आणि फिजिओथेरपीमध्ये IFT आणि कोअर स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस आर सेफ. कारण की बऱ्याच वेळेस हाही प्रश्न असतो की फ्लेक्शन एक्सरसाइज सांगायचे का एक्सटेन्शन एक्सरसाइज सांगायचे, त्याच्यामध्ये पण खूप कन्फ्युजन असतं. तर इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. काही जणांना एक्सटेन्शन मध्ये पण कॅच येऊ शकतो कारण त्यांना एक्झिस्टिंग कॅनास्टिनोसिस असतो. त्याच्यामुळे आपण फिजिओथेरपिस्टला फक्त कोर स्टॅबिलिटी करा एवढं सांगायचं आणि एक साधारण 2-3 आठवडे त्यांना वाट बघू शकतो. डॉक्टर वर्षा मॅडम प्रश्न विचारत आहेत. सर व्हॉट विल बी द ट्रीटमेंट ऑफ अ सिम्प्टोमॅटिक स्पायनल कॅनल स्टेनोसिस इन 80 इयर्स यंग ऍक्टिव्ह मेल पेशंट? मॅडम तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर, इफ इज असिम्प्टोमॅटिक देर इज नो ट्रीटमेंट. म्हणजे मेडिसिन मध्ये ते एक मस्त वाक्य आहे की आय वुड रिफ्यूज टू ट्रीट अ पेशंट विथ बीपी ऑफ 200/100 इफ इज असिम्प्टोमॅटिक. कारण की जर पेशंटला सिम्पटम्स नाही आहेत तर त्याला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही. जर त्यांचं क्लॉडिकेशन चांगलं आहे तर, जर त्यांचं वॉकिंग चांगलं आहे, ही हॅज नो क्लॉडिकेशन, तर डेफिनेटली ही इज नॉट गोइंग टू नीड एनी ट्रीटमेंट. आणि सर ज्या वेळेस एंडोस्कोपिक सर्जरी झाल्यानंतर जे शेतात काम करणारे ज्या पुरुष किंवा महिला असतात, सर मी 6 आठवडे फक्त त्यांना सांगतो की आतमधला डिस्कचा जो काही आपण ट्रॉमा केलाय, किती छोटा जरी म्हटला तरी तो शरीरासाठी फॉरेन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तो ट्रॉमाच आपण कन्सिडर करतो. साधारण 6 वीक्स मध्ये अॅन्युलसचं जे हिलिंग असतं ते कम्प्लिटली होऊन जातं. त्याच्यामुळे चालणं, उठणं, बसणं, जिन्यात चढणं, उतरणं या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशीपासून, 6 आठवड्यानंतर मांडी घालणं, पुढे वाकणं, 2 पायावर बसणं, 2-व्हीलर ड्रायव्हिंग करणं आणि साधारण 2 महिन्यानंतर हेवी वजन उचलणं आणि एव्हरीथिंग, म्हणजे देयर इज नो रेस्ट्रिक्शन आफ्टर 2 मंथ्स.
डॉक्टर गुंडेचा प्रश्न विचारलाय, रोल ऑफ प्रोस्थेसिस इन स्पाइन सर्जरी. सर खूप कॉन्ट्रावर्शियल टॉपिक आहे, कारण की एकीकडे जिथे डिस्क रिप्लेसमेंट असं म्हणतात की त्याची मोबिलिटी चांगली राहायला पाहिजे, तिकडे जेव्हा ते सर्जरी करायची म्हणतात तेव्हा ते म्हणतात की त्याचं सगळं कार्टिलेज काढून टाका आणि तो चांगला फिक्स बसायला पाहिजे. म्हणजे ते जे नॉर्मल एंडप्लेटला जे कार्टिलेज असतं जे कुशनिंगचं काम करतं, जेव्हा तो इम्प्लांट टाकायचा ते म्हणतात ते कार्टिलेज काढून टाका म्हणजे मग तो इम्प्लांट चांगला फिक्स बसेल आणि तिकडे बोन ग्रोथ होईल. या दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी आहेत. तर तुम्हाला बोन ग्रोथ पाहिजे तर तुम्ही फ्युजन करताय, मग तुम्ही प्रॉपर केस टाका आणि फ्युजन करा. तर तुम्हाला मुवमेंट मेंटेन करायचे तर तुम्ही कार्टिलेज वाचवा. त्याच्यामुळे खूप कॉन्ट्रावर्शियल गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा पण आहेत की ज्या US मध्ये सुरू झाल्या, आपल्याकडे पोहोचल्या, US मध्ये बंद झाल्या, पण आपल्याकडे अजून चालूच आहे. मार्केटिंग म्हणून त्यांचा उपयोग होतो. त्याच्यामुळे एज आणि पेशंटचे रिक्वायरमेंट हे बघून तो निर्णय घ्यायला पाहिजे. डॉक्टर साळवी सर प्रश्न विचारतात, हु आर सिलेक्टेड फॉर UVE? म्हणजे पेशंट सिलेक्शन क्रायटेरिया बहुतेक त्यांना म्हणायचं. तर मी तेच सांगितलं की जसं ट्रान्सफॉर्मिनल युनिपोर्टल मध्ये, युनिपोर्टल एंडोस्कोपी मध्ये असं होतं की सिंगल डिस्क रॅडिक्युलर पेन यंग पेशंट. बायपोर्टल मध्ये आपण डिस्क, लंबर कॅनस्टेनोसिस, इन्स्टेबिलिटी, इन्फेक्शन या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ट्रीट करू शकतो. बायपोर्टलचे आतापर्यंत मला ऑब्झर्व झालेले दोनच गोष्टी आहेत ज्या मी अजून बायपोर्टलने नाही करू शकत. त्याच्यातले एक म्हणजे ट्रॉमा, की जिथे फ्रॅक्चर आहे आणि मला ओपन करून रिड्यूस करावं लागणार आहे आणि फिक्स करावं लागणार आहे, तिथे मी बायपोर्टल नाही ट्राय करणार. आणि दुसरी गोष्ट, एनी पॅथॉलॉजी दॅट इज इनसाइड द ड्युरा, म्हणजे ज्याला आपण इंट्राड्युरल ट्युमर म्हणू, एकदा ड्युरा ओपन झाला की CSF बाहेर येणार आहे आणि त्या CSF मध्ये मी इरिगेशन प्रेशर, इरिगेशन फ्लुइड हे प्रेशरने नाही टाकू शकत, कारण तिथे उलटा इफेक्ट होईल आणि इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढून पेशंटला इपिलेप्टिक अटॅक्स येतील. त्याच्यामुळे दोनच गोष्टी, इंट्राड्युरल पॅथॉलॉजी की एखादा ट्युमर जो ड्युराच्या आतमध्ये आहे जिथे मला ड्युरोटॉमी करून ओपन करून जावं लागणार आहे, आणि दुसरी गोष्ट ट्रॉमा. हे सोडलं तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी, इवन आम्ही थोरॅसिक मायलोपॅथी, सर्वायकल मायलोपॅथी, मल्टीलेव्हल डिस्क, मल्टीलेव्हल स्टेनोसिस सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे करायला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे युजली जे डिजनरेटिव्ह असतात, जे की मेजॉरिटी म्हणजे 85-90% आपले पेशंट तेच असतात, त्याच्यामध्ये आपण UVE करू शकतो. डॉक्टर छाया मॅडम प्रश्न विचारत आहेत की 45 वर्षाची फिमेल आहे, लोअर बॅक पेन, झोपेत कुशीवर वळताना पेन असेल तर व्हॉट मे बी द डायग्नोसिस? सर नाईट पेन्स हे टिपिकली दोन गोष्टींमध्ये असतात. एक मी जसं म्हटलं की काहीतरी टेंडेनायटिस असणार जिथे इन्फ्लेमेशन आहे कुठल्या तरी मसल्सला, आणि सेकंडली नाईट क्राईज आर व्हेरी टिपिकल ऑफ इन्फेक्टिव्ह. जर इन्फेक्शन असेल तर मग जेव्हा मसल टोन कमी होतो त्यावेळेस तो पेन जास्त वाढतो आणि पेशंटला टिपिकली टॉसिंग अँड टर्निंग म्हणजे कूस बदलताना किंवा हे करताना पेन होतो त्याच्यामध्ये. जर त्याच्यामुळे झोप कन्सिस्टंटली डिस्टर्ब होत असेल तर आपल्याला दोनच गोष्टी करायच्यात, त्यांचे ब्लड टेस्ट करून घ्यायच्यात आणि त्यांचा एक MRI करून घ्यायचा. ब्लड टेस्ट मध्ये आपल्याला CBC, SR, CRP आणि CPKMB करून घ्यायचं. CPKMB वरून ते मसल रिलेटेड काही पॅथॉलॉजी आहे का ते आपल्याला समजेल, आणि ESR CRP वरून वेदर इट इज इन्फेक्टिव्ह ऑर इन्फ्लेमेटरी आणि WBC काउंटला कोरिलेट करून आपण त्याची एक आयडिया घेऊ शकतो. आणि फीवरची जर हिस्ट्री असेल तर ऑब्व्हियसली इट गोज मोर इन फेवर ऑफ इन्फेक्शन. ओके. डॉक्टर गुंडेचा प्रश्न विचारत आहे, डज अँड डोंट टू कीप आवर स्पाइन हेल्दी? सर डूज अँड डोंट्स म्हणायचं, डूज अँड डोंट टू, सॉरी, हा खूप मोठा टॉपिक आहे सर, असं ऐकायचं सांगणं खूप डिफिकल्ट आहे. आम्ही स्पाइन डे चे काही क्रिएटिव्ह बनवले आज फेसबुक पेज वरती शेअर करतो सर. ओके ओके ओके. एक प्रश्न आहे, व्हॉट इज द रिझन फॉर द अँटेरियर पेल्विक टिल्ट अँड हाऊ टू करेक्ट? सर पेल्विक टिल्ट किंवा पेल्विक इन्सिडन्स जो असतो तो म्हणजे आपण L5-S1 ची बॉडी आणि सेक्रमचा अँगल ह्याच्यामध्ये म्हणतो. एंट्रियो पेल्विक टिल्ट हा एनी पॅथॉलॉजी दॅट इन्वॉल्व्स राईट हिप पासून ते लोअर लंबर स्पाइन पर्यंत कुठल्याही पॅथॉलॉजीमध्ये तो टिल्ट हे होऊ शकतो, वाढू शकतो. आणि करेक्टिव जर म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्जरीच लागते, कारण त्याच्यामध्ये इट इज अ कम्प्लिटली मेकॅनिकल प्रॉब्लेम आणि तो जेवढा लॉंग लास्टिंग असतो तेवढे त्याचे असोसिएटेड मसल्स जे असतात ते कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये जायला लागतात. म्हणजे एका साईडचे मसल्स ताणले जातात आणि दुसऱ्या साईडचे डिस्युज होऊन ते अट्रोफीमध्ये चालले जातात.
त्याच्यामुळे त्याचं कारण काय, पेशंटचं एज काय आणि त्याची रिक्वायरमेंट कशी आहे या गोष्टींमधून आपण हे करू शकतो. दुसरी गोष्ट जर लिंब लेंथ डिस्क्रिपन्सी असेल की पेशंटला पोलिओ आहे, एक पाय छोटा आहे त्याच्यामुळे तो आयुष्यभर एका साईडला वाकूनच चालतोय, तर तशा केसेसमध्ये सुद्धा पेल्विक टिल्ट आपल्याला बघायला मिळतो. पण मेजॉरिटी ऑफ द याच्यामध्ये कंपेन्सेटरी असतो, म्हणजे बॉडी खूप जास्त त्या गोष्टीला कंपेन्सेट करून घेते आणि सर्जरी ही खूप कमी वेळेस लागते अशा केसेसमध्ये. आणि खूप जास्त प्रॉमिसही करू नये, कारण की कसं आहे, गेले 20 वर्ष 30 वर्ष जो माणूस एखाद्या गोष्टीला अडॅप्ट झालेला आहे, सडनली तुम्ही त्याला करून छान एक्सरे जरी छान दिसला तरी सुद्धा तो पेशंट खुश नाही राहत. म्हणजे वी डोंट वॉन्ट टू ट्रीट द MRI अँड द एक्सरे, वी वॉन्ट टू ट्रीट द पेशंट सिम्पटम्स, जे युजली छोट्या छोट्या गोष्टींनी मॅनेज होतात. म्हणजे एखादा तिथं इंट्रामस्क्युलर स्टिरॉइड म्हणा किंवा अक्युपंक्चर म्हणा किंवा IFT म्हणा, अशा गोष्टीने त्यांचा पेन कमी झाला की पेशंट खुश असतात. दे आर लीस्ट बॉर्डर अबाउट द डिफॉर्मिटी, नाही तर ते पहिल्याच दिवशी आले असते, 20 वर्ष अंगावर नसते काढत बसले. ओके, डॉक्टर अमित गांधी प्रश्न विचारत आहेत, ब्रॅकियल प्लेक्सस सर्जरी नंतर मॅक्स किती % वर्क इज एक्सपेक्टेड फ्रॉम ऑपरेटर एक्स्ट्रीमिटी 40 इयर्स फिमेल पेशंट आहे. सर मी आय एम नॉट अ न्यूरोसर्जन सर, मी ब्रॅकियल प्लेक्सस आणि याचे हे नाही करत सर, आय एम एन ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन, त्याच्यामुळे मी नर्व आणि ब्रेन मध्ये आत नाही घालत. डॉक्टर पराग प्रश्न विचारते, व्हॉट इज द रेस्टलेस लेग सिंड्रोम, इट इज ऑल्सो नॅचरल? येस, RLS इज नॉक्च्युर्नल, काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल कंपोनंट सुद्धा प्रेडिक्टेड आहे की पेशंटला जेव्हा स्ट्रेस असतो त्यावेळेस त्याचे अनकंट्रोल्ड मुवमेंट्स होतात, ज्याला आपण ट्रेमर्स म्हणू शकतो किंवा इनव्हॉलंटरी ट्विचेस म्हणू शकतो. युजली नर्व शांत करण्याच्या ज्या गोळ्या आहेत ज्याच्यामध्ये गॅबापेंटिन आहे हे आहे, बेसिकली अशा पेशंट जर तुमच्याकडे लॉंग टर्म फॉलोअपसाठी येणार असेल तर त्यांना थोडंसं विश्वासात घेणं गरजेचं असतं. ते थोडंसं गुगल करून आलेले असतात की ह्याला काही ट्रीटमेंट नाही आहे आणि हे आयुष्यभर असंच राहणार आहे, तर त्यांना सांगायचं की नाही, आमच्या अनुभवामध्ये खूप सारे पेशंटच्या गोळ्यांनी नीट होतात, त्याच्यामुळे त्यांना बेसिक गॅबापेंटिन, मसल रिलॅक्सन्स, बॅक्लोफेन आणि एखादी मोडॅलिटी ज्याच्यामध्ये मसल स्टिम्युलेशन असेल, IFT असेल, हे आपण द्यायला पाहिजे आणि थोडंसं काउन्सिलिंग आणि लिस्ट ऑफ मेडिकेशन याच्यानेच आपल्याला मॅनेज करावं लागतं. अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहिती आहे इट इज नॉट गोइंग टू बी क्युअर्ड, पण पेशंटची पॉझिटिव्ह मेंटॅलिटी जर आपण डेव्हलप करू शकलो तर चांगला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामध्ये. ओके, शीतल मॅडम प्रश्न विचारत आहेत, बहुतेक याचं उत्तर आपण दिलेले, एनी पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी रिक्वायर्ड, आफ्टर हाऊ लॉंग पेशंट कॅन जॉईन जिम एक्सरसाइज? युजली जिमिंग आणि हे मी 2 महिन्याच्या नंतरच सांगतो. फिजिओथेरपी अशी खूप ऍक्टिव्ह कधीच नसते, आम्ही 24 तासानंतर पेशंटला डिस्चार्ज करतो. त्याच्यापूर्वी फिजिओथेरपीचे 2 सेशन होतात, एक पोस्ट ऑफ डे त्याच दिवशी संध्याकाळी आणि एक दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे पेशंट्सला डूज अँड डोंट शिकवतो, बेडमधून कसं उठायचं, कुणाचे सपोर्ट न घेता कसं चालायचं, कमोड चेअरचा यूज कसा करायचा, उभं राहून आंघोळ कशी करायची, सगळ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या जातात त्याच्यामध्ये. परत परत फिजिओथेरपिस्टकडे जावं लागत नाही. माझा सेकंड फॉलोअप युजली 15 दिवसानंतर असतो, कारण आम्ही पेशंटला वॉटरप्रूफ ड्रेसिंग लावून घरी पाठवतो, आंघोळ करायला सांगतो. 15 दिवसांनी डायरेक्ट आपण तिथे जे 2 किंवा 3 स्टिचेस असतात किंवा स्टेपल्स असतात ते काढतो, त्या दिवशी एकदा फिजिओथेरपिस्टकडे पाठवतो, मग ते कोर स्टॅबिलिटी शिकवतात आणि 1 महिन्यानंतर आपण त्यांना फ्लेक्शन एक्सटेन्शन बायस एक्सरसाइजेस आणि कोर स्ट्रेंथनिंग चालू करतो. अपार्ट फ्रॉम दॅट फिजिओथेरपीकडे असं डेली जावं लागतं किंवा काही इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागतं किंवा काही खूप काही वेगळं करावं लागतं असं काहीच नाही त्याच्यामध्ये. मला असं वाटतं आता क्वेश्चन संपलेत. मॅडम तुम्हाला काही, रूपा मॅम तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे? आय थिंक सर हॅज आस्क्ड आन्सर्ड मेनी मोस्ट ऑफ आवर क्वेरीज टू वेरियस क्वेश्चन, सो आय रिक्वेस्ट सेक्रेटरी डॉक्टर जोशी सर टू टेक चार्ज. थँक यू मॅम. I, Dr. Sriram Doshi, gratefully thanks to today's speaker, Dr. Ketan Deshpande, for simple and knowledgeable lecture. I also thank today's convener, Dr. Sandeep Dikam, for taking out his valuable time. I also thank to Dr. Madhuri Jankar for arranging today's lecture. I also thanks to our technical partner, White Code Technical Solutions. I also thanks to all delegate for attending today's lecture. Thank you all. Thank you. Thank you. So once again, sagyanni World Spine Day cha divshi aplya aplya spine chi kaalji ghya, ani jeva pan garaj lagel
तर डॉक्टर केतन देशपांडे सरांचा नंबर जे जीपीएच्या फेसबुक वरती हे लिंक टाकली जाणार आहे त्याच्यावरती सरांचा नंबर आणि साईश्री हॉस्पिटलचा ऍड्रेस सुद्धा मी पोस्ट करणार आहे. सो हु एव्हर नीड्स इट कॅन टेक इट फ्रॉम देअर. थँक्यू वन्स अगेन ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट इव्हनिंग. गुड बाय. थँक्यू. थँक्यू. बाय.